आने वाला प्रभु येशू मसीह के अधिपवित्र नाम में सब पवित्र लोगों में सेवा देता हूँ। लवकर लवकर प्रभु येशू ख्रिस्ता पवित्र नाम मध्य सर्वान ख्रिस्ती अभिवादन। आज भी प्रभु ने हमें वचन से सीखने के लिए अच्छा मौका दिया है। आज ही वचनापासून शिकण्याकरता प्रभु ने चांगली संधी दिलेली आहे। लेकिन वचन में जाने से पहले मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूँ। आणि वचनामध्ये जाण्याच्या अगोदर एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो। सब लोग सवाल सुनने के लिए आराम आणि सगळे लोक प्रश्न ऐकण्याकरता सतर्क, क्योंकि ये सवाल का जवाब सबको देना है आणि या प्रश्नाचं उत्तर सर्वांना द्यायचं आहे। इसलिए सवाल ध्यान से सुनना आणि म्हणूनच प्रश्न लक्ष देऊन ऐका। ऐसा भी नहीं मैं एक ऐसा कुछ अजीब का सवाल लेकर आ रहा हूँ, अजीब का सवाल नहीं, इससे पहले भी मैंने मंडली में बताया वो बात है। आणि मी काय एखादा विचित्र प्रश्न विचारत आहे असं नाहीये, तर या अगोदरही मंडळीमध्ये मी या विषयावर बोललेलो आहे। हा मला हो सकता है एक डेढ़ दो साल हो गया, तीन साल हो गया, आणि कदाचित दोन तीन वर्ष झाले असतील। हा लेकिन मला ये एक महत्वपूर्ण सवाल है, इसको सबको जवाब आना ही चाहिए। आणि हा महत्वपूर्ण प्रश्न आहे, याचं उत्तर प्रत्येकाला यायला पाहिजे। हा तो सवाल क्या है आणि प्रश्न काय आहे, आप ये नासिक मंडली में क्यों है आणि तुम्ही या नासिक मंडळीमध्ये का आहे, आप इस नासिक मंडली में क्यों है आणि तुम्ही या नासिक मंडळीमध्ये का आहे। ये सवाल आपको सबको समझ में आया आणि हा प्रश्न प्रत्येकाला लक्षात आला का, है ना? सब लोग सुनना, सगळ्यांनी ऐका, इसका सही उत्तर आपको जानना चाहिए आणि याचा उत्तर तुमच्या सर्वांना माहिती राहिला पाहिजे। अभी एक एक करके मुझे बताओ आणि एक एक करून तुम्ही मला सांगा, आप ये नासिक मंडली में क्यों है आणि तुम्ही या नासिक मंडली मध्ये का आहे। जो भी बोलेगा उत्तर भी, जैसा मैंने धीरे से नहीं बोला ना, थोड़ा जोर से बोला, सबको सुनने में आना चाहिए कि कौन बोल रहा है। थोड़ा आप इवन खड़ा होकर के भी बोल दिया तो कोई गुना नहीं, जो जिसको भी बोलना आएगा आप बोलना है, आप नासिक मंडली में क्यों है। मंडली माने एक छोटी बात नहीं, तो मंडली में क्यों है आणि तुम्ही नासिकच्या मंडळी मध्ये का आहे, हे मोठ्याने उत्तर द्यायचे। प्रभु ने मुझे नासिक मंडली में लाया है और प्रभु ने इधर रखा है, इसलिए प्रभु की ओर से इधर नासिक मंडली। और कोई प्रभु ने मुझे घर है और नियुक्त किया है नासिक मंडली के लिए। और कोई मंडली के उन्नति के लिए। और कोई नासिक मंडली में प्रभु ने हमें प्रभु का महिमा करने के लिए और प्रभु का एक पहचान देने के लिए। मेरा सवाल समझो ना ठीक से, आप इस मंडली में क्यों हैं? क्यों हैं? सवाल समझ में आया, प्रश्न तुमच्या लक्षात आला का कि तुम्ही जे नासिक मंडली मध्ये या ठिकाणी का आहात? आप क्या करने के लिए नहीं पूछा आणि तुम्ही काय करायचंय त्याच्या करता नाही विचारलं? सवाल आपको ठीक से समझ में आया, प्रश्न तुमच्या लक्षात आला कि तुम्ही का आहे, काय करायचंय तुम्हाला हे नाही विचारलं? अभी भी सवाल समझ में आया, कोई भी और बोलने के लिए है? अरे वो तो आपका जिम्मेवारी की बात हो गया ना, आपको अभी मेरा सवाल अभी तक तो बहुत लोगों को समझे नहीं, अजून पर्यंत लोकांना प्रश्न समजला नाही कि या ठिकाणी नासिक ची जी प्रभु ची मंडळी आहे त्या मंडळी मध्ये तुम्ही का आहात। बोलो, सबका हो गया? और किसी को बोलना है? अजून कोणाला बोलायचं आहे का? ओके ठीक है, अभी मतलब आप लोगों में कई लोगों का जो उत्तर आया वो उत्तर का संक्षिप्त में मैं आपको बताना चाहता हूँ उत्तर क्या आया।
आणि तुमचं जे काय उत्तर आलं त्याचा एक संक्षिप्त रूपाने मी सांगू इच्छितो की तुमचं उत्तर काय आलं. काही लोक क्या बोलते है की मानव जिथे सत्य वचन मिळतं आहे इसलिए नाशिक मंडळी में. आणि काय लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी प्रभूचं सत्य वचन मिळतं म्हणून आपण नाशिक मंडळीत आहोत. अच्छा हो गया ये नहीं कोई बोला कि मेरे डाडी मम्मी नासिक मंडली में था इसलिए मैं मंडली में है. आणि बरं झालं असं कोणी म्हटलं नाहीये की माझे आई वडील या नासिक मंडळी मध्ये आहे म्हणून मी इथे आहे. नाही तो मेरा दोस्त नासिक मंडळी में जाता है इसलिए मैं मंडली में आया. आणि माझे मित्र नासिक मंडळी मध्ये आहे म्हणून मी इथे आलो. नहीं तो मेरा घर मंडली के पास पे है इसलिए मैं मंडली में आया. आणि माझं घर या मंडळीच्या जवळ आहे म्हणून मी इथे आलो. ये कोई भी ये भी एक एक रीजन आप शायद मतलब ये मंडली में आने का कारण हो सकता है. आणि या मंडळी मध्ये येण्याचं कारण हे होऊ शकतं परंतु आप इस कारणों से भी आप मंडली जीवन में बना नहीं रह पाएगा. आणि या कारणाने सुद्धा मंडळी जीवनामध्ये तुम्ही राहू शकणार नाही. आप ये मंडली में क्यों है उसका सही कारण क्या होना चाहिए. आणि तुम्ही मंडळी मध्ये काय याचं खरं कारण काय असायला पाहिजे. क्योंकि मैं नासिक मंडली में इसलिए हूँ प्रभु ने मुझे नासिक मंडली में जोड़ा है. आणि मी नासिक मंडळी मध्ये या करता आहे की प्रभु ने मला नासिक मंडळीशी जोडलेला आहे. ध्यान से सुनना लक्ष देऊन ऐका. जो व्यक्ति को प्रभु ने नासिक मंडली में नहीं जोड़ा वो जरूर टूट सकता है. आणि ज्या व्यक्तीला प्रभूने नासिक मंडळीशी नाही जोडलेलं तो व्यक्ती निश्चितच तुटू शकतो. बाकी कोई भी कारण से अगर आप नासिक मंडली में है आपका इस मंडली के साथ का नाता कभी भी टूट सकता है. आणि इतर दुसऱ्या कुठल्याही कारणाने जर तुम्ही नाशिकच्या मंडळी मध्ये आहात तर ते तुम्ही नाशिकच्या मंडळी पासून तुटू शकता. अभी यहां पर बैठा हुआ कितने लोग ये कह सकता है की मैं नाशिक मंडली में इसलिए हूँ प्रभु ने मुझे नाशिक मंडली के साथ जोड़ा है. आणि या ठिकाणी बसलेले किती लोक असं म्हणू शकतील की मी नाशिकच्या मंडळी मध्ये या करता आहे कारण प्रभु ने मला नाशिकच्या मंडळी मध्ये जोडले आहे. हालेलुया. खुशी है क्या? आनंद आहे का? देखिए अभी जैसा आपको मालूम है मतलब आज बहुत लोग गेट टुगेदर करता है परंतु मतलब एक लिविंग टुगेदर ऐसे से बोलता है ना लिविंग टुगेदर गेट टुगेदर मतलब लोग एक पट्टी के रूप में मतलब ऐसा एक टुगेदर रहता है परंतु मतलब पति पत्नी के जैसा रहता है. आणि काही लोक लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहता म्हणजे त्यांचं लग्न झालेलं नसतं पण एक फॉर्मली ते एकत्र राहतात. ओ शादी करण्याची तयार नाही. ते एकमेकाशी लग्न करायला तयार नाही. क्यों नहीं तयार है? का नाही तयार? शादी करेगा तो जिम्मेवारी हो जाएगी. आणि जर लग्न केलं तर मग ती एक जबाबदारी राहते. शादी नाही केलं तर? आणि लग्न जर नाही केलं तर? एकी साथ रहता है. एकत्र राहता दो दिन कहीं गया नहीं आया पूछ भी नहीं सकता बोलने की जरूरत भी नहीं. आणि दोन दिवस कुठे जर बाहेर गेले तर तुम्ही विचारू पण शकत नाही की कुठे गेले होते आणि मग ते सांगणार सुद्धा नाही. आणि जर विचारलं तर सांगतील की ते नवरा बायकोय शादी नाही केली आणि लग्न नाही केलं कभी परिपत्नी की जैसा रहता है. आणि तरी नवरा बायको प्रमाणे राहता. आज बहुत लोगों का मंडली जीवन ऐसा है. आणि आज पुष्कळ लोकांचं मंडली जीवन तसंच आहे. क्यों शादी नहीं करता? लग्न का नाही करत? शादी करेगा तो फिर जिम्मेवारी है. आणि लग्न जर केलं तर जबाबदारी आहे. दो दिन गया? दोन दिवस गेले. कहां गया था? कुठे गेले होते? तू पूछणारा कोण होता है? तू विचारणारा कोण? ऐसा नाही बोल सकता. असं नाही विचारू शकत. क्योंकि शादी किया है. कारण लग्न केलंय. शादी किया है तो आपको जवाब देना पड़ेगा. आणि लग्न जर केलं तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. लोक समजून आलं आहे क्या? लोकांच्या लक्षात येत आहे का? आज भी मंडळी में ऐसे बहुत लोग है जो मंडळी जीवन क्या है मालूम नहीं. आणि आजही मंडळी मध्ये पुष्कळ असे लोक आहे की मंडळी जीवन काय आहे त्यांना माहित नाही. मैंने काही कुछ समय पहले मंडळी के ऊपर ये बात बताया लेकिन काही लोग याद नहीं. आणि मंडळी संबंधात ही गोष्ट याच्या अगोदर मी सांगितली होती पण लोकांना नाही आठवत. याद होगा तभी तो मंडळी जीवन बिदा सकेगा. आणि जर लक्षात राहील तरच ते मंडळी जीवन जगू शकतील. प्रियो एक बात जाणना. प्रियांना एक गोष्ट जाणून घ्या. प्रभू की मंडळी. प्रभूची मंडळी. हो मन कोई ऐसा कोई मन विनोदशाला या कोई सिनेमाशाला नाही आहे. आणि मग असं एक नाटकगृह किंवा सिनेमागृह नाही आहे.
प्रभु की मंडली प्रिय प्रभु का शरीर है, प्रभु की मंडली प्रियो प्रभु शरीर है, प्रभु ने जोड़ा हुआ है, प्रभु ने जोड़े है। एक व्यक्ति शादी करने के बाद में उसको मेरा आपस में जिम्मेवारी है, एक व्यक्ति लग्न आपस मध्य जबाबदारी है, जिम्मेवारी अभी दो दिन से तीन दिन से नहीं है, अब कहाँ गया था पूछने का हक नहीं है क्या? आणि नवरा दोन तीन दिवसापासून घरी आला नाहीये, तुम्ही कुठे गेले होते विचारण्याचा अधिकार नाहीये का? तू मुझे नहीं पूछना, तुम्हाला विचारायचं नाही, असं बोलू शकता है? असं बोलू शकता का? मैं तुम्हारे साथ अभी नहीं रहेगा, आणि मी आता तुझ्या सोबत नाही राहणार, तू माझ्याशी सवाल करेगा तो मैं तेरे साथ रहने के लिए तैयार नहीं, आणि तू जर मला प्रश्न विचारला तर मी तुझ्या सोबत राहायला तयार नाही, बोल सकता है? बोलू शकता का? नहीं बोल सकता भाई, आणि नाही विचारू शकत, तू शादी की है, लग्न केलंय, तेरी जिम्मेवारी है, आणि ती तुझी जबाबदारी आहे, तू कानून से बांधा हुआ है, आणि कायद्याने तू बांधलेलो आहे, तेरा गवाह बोलत आहे, आणि तुझे साक्षीदार खूप आहे, तू बजू नहीं सकता, वाचू शकत नाही, मंडली जीवन ऐसा है, मंडली जीवन असा आहे फ्रेंडनो। एक दिन मैं आपको बताना चाहता हूँ, एक सच्चा मंडली में जोड़ा हुआ व्यक्ति एक संगनी को भी नहीं आएगा तो प्रभु की उपस्थिति में वो बोलेगा कि मैं क्यों नहीं आ पाया, आणि जो खरा जो विश्वासो आहे तो मंडळी मध्ये एक ही संगती मध्ये जर नहीं आला तर तो सांगेल की मी का नाही आलो, क्यों का? क्योंकि मंडळी को जानना है, कारण मंडळीला हे माहिती राहायला पाहिजे। एक व्यक्ति को देखो अभी आपको कई कारण से आप नहीं आ सका वो बात अलग है, आणि कुठल्या कारणाने तुम्ही येऊ शकले नाही ती गोष्ट वेगळी आहे, बीमार है, तुम्ही आजारी आहे, आपको कई प्रकार का तकलीफ है, आणि पुष्कळ प्रकारचा तुम्हाला त्रास आहे, काही प्रकार का ड्यूटी आहे, आणि काही पुष्कळ प्रकारचे काम आहे, देखो जरूर वो बात के कारण नहीं आया, कोई बड़ी बात नहीं, आणि त्या गोष्टीमुळे नाही आले त्याच्यामध्ये काही खूप मोठी गोष्ट नाहीये, लेकिन गवाही देण्याची आणि साक्ष द्यायला पाहिजे, मानवाने चाहिए माहिती राहायला पाहिजे, मी बीमारी कारण नाही आया, आणि मी आजारी होतो म्हणून नाही आलो, मी ड्यूटी कारण नाही आया, आणि मला ड्यूटी होती म्हणून नाही आलो, मेरे तकलीफ कारण नाही आया, आणि मला त्रास होता म्हणून नाही आलो। प्रियम हम हरेक लोग हरेक विश्वासी रोमियो 12:4 का 4-5 वचन, रोम त्याचा 12 त्याचं 4-5 वचन, देखो थोड़ा दिल खोल करके सुनना भैया, मैं बहुत लोगों को विनती करता हूँ आप मंडली जीवन को सही प्रकार समझ करके सच में प्रभु का आगमन इतना निकट है, सही प्रकार एक मंडली जीवन बिताओ, आणि मंडली जीवन काय आहे योग्य प्रकारे समजून घेऊन एक मंडली जीवन जगा, क्योंकि जैसे हमारे एक देह में बहुत से अंग है और सब अंगों का एक ही सा काम नहीं, वैसा ही हम जो बहुत है मसीह में एक देह होकर आपस में एक दूसरे के अंग है। देखिए आप जो हम एक दूसरे का अंग है पियो, अपन आपस में एक मेका ची अवयव आहो, हमें अधिक को एक दूसरे का जरूरत है, अपना प्रत्येकाला एक मेका ची गरज है, हम कोई भी नहीं बोल सकता की मुझे तेरा जरूरत नहीं, अपन कोणी म्हणू शकत नाही की मला तुझी गरज नहीं, हम हरेक लोगों को एक दूसरे का जरूरत है, आपल्या प्रत्येकाला एकमेकाची गरज आहे, हम एक दूसरे के साथ जोड़ा हुआ है, एकमेकाशी आपण जोडलेलो आहो, कभी भी हम अपनी मनमानी नहीं कर सकता भियो, आणि कधीही आपण आपल्या मनमर्जी प्रमाणे नाही वागू शकत, क्योंकि मंडली क्या है, कारण मंडली काय आहे आपको सबको मालूम है, जब प्रेरितों का 2:47 के वचन की आखिरी में लिखा है, आणि प्रेषित त्याचा 2 47 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये लिहिलंय, जो उदार पाते उनको प्रभु प्रतिदिन मंडली में मिलाता है, आणि जे तारण प्राप्त करत होते प्रभु दररोज त्यांना मंडली सोबत जोडत, कोण मिलाया आणि कोणी जोडलं मंडली में, कोण मिलाया आणि मंडली मध्ये कोणी जोडलं, प्रभु ने मिलाया आणि प्रभु ने जोडलं, जो प्रभु ने जोड़ा है तो मनुष्य नहीं तोड़ना, आणि जे देवाने जोडलंय ते मनुष्याने तोडू नये, प्रभु ने जोड़ा है तो उसको तोड़ने के लिए मनुष्य का कोई अधिकार नहीं, आणि प्रभु ने जर जोडले तर त्याला तोडण्याचा अधिकार मनुष्याला नाही, और एक शरीर होने कारण, एक शरीर असल्या कारणाने शरीर का कोई भी अंग का थोड़ा भी दर्द पूरा शरीर को मानव होना जरूरी है, आणि मग शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही एका अवयवाला होणारा त्रास संपूर्ण शरीराला माहिती राहायला पाहिजे। अरे आजकल कई घर में जाता है मालूम नहीं, पत्नी बोलते मालूम नहीं, पत्नी कहा है, भाई बोलता है मालूम नहीं, क्या परिवार जीवन है, आपको प्रभु ने जोड़ा है क्या? आणि एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर जर विचारलं की नवरा कुठे, तर बायको म्हणते की माहित नाही, किंवा नवऱ्याला विचारलं बायको कुठे, तर ती म्हणते, तो म्हणतो की मला माहिती नाहीये, हे काय पारिवारिक जीवन आहे का? हे प्रभूने जोडावं जीवन आहे क्या? आणि हे प्रभूने जोडलेलं जीवन आहे का? या मी आपको बोलतो पत्नी पती को पूछना चाहिए की आप कहां गया था, आणि बायकोने नवऱ्याला विचारायला पाहिजे तू कुठे गेला होता, और माझी पत्नी को पूछना चाहिए की तू मिना मोर कहां गया था, आणि नवऱ्याने बायकोला विचारायला पाहिजे न सांगता तू कुठे गेली होती,
थी। मुझे बहुत अजंबा लगता है, माला खूब आश्चर्य वाटतं। अपनी मंडली में ऐसा भी परिवार है, पति कहां गया पत्नी को मालूम नहीं, पत्नी कहां गया पति को मालूम नहीं। आपल्या मंडळी मध्ये काही परिवार असे सुद्धा आहे की नवरा कुठे गेला बायकोला ठाऊक नाही, किंवा बायको कुठे गेली हे नवऱ्याला ठाऊक नाही। अब ऐसा मेरा जो विदेश में चलता है, ऐसा आप साथ में रहता है शादी नहीं हुआ, ऐसा बात है क्या? आणि युरोप देशामध्ये जसं चालतं की लग्न न होता ते एकत्र राहतात तसं आहे का? जिम्मेवारी लेना नहीं चाहता, आणि जबाबदारी घ्यायची इच्छा नाही। प्रियो ये बात ते ये आप दिल से ही छोड़ दो, आणि या सर्व गोष्टी आपल्या मनातून काढून टाका। सच्चा बात सुनने में कडवा तो नहीं ले रहा है? आणि खरं जे सांगत आहे ते ऐकण्याकरता तुम्हाला कडू तो नाही वाटत आहे? बहुत गहरी बात है आणि खूप गहन गोष्ट आहे। बहुत से लोगों को आज भी या मंडली के साथ या प्रभु के साथ थोड़ा भी नाता नहीं, आणि पुष्कळ लोकांना मंडळी सोबत किंवा प्रभु सोबत थोड़े ही संबंध नाही। एक तो पूछेगा तो उनको गुस्सा आता, एक तो विचारलं तर त्यांना राग येतो, और बोलने के लिए तैयार नहीं, आणि ते सांगायला तयार नाही। इसका मतलब ये अवस्था किसका है? याचा अर्थ ही अवस्था कोणाची आहे? झुटा लोगों, खोट्या लोकांची। ये प्रभु ने जोड़ा हुआ लोगों की अवस्था है ही नहीं प्रियो, आप मंडली जीवन में नहीं। आणि ये प्रभु ने जोड़लेल्या लोकांची अवस्था नहीं है, तुम्ही मंडली जीवनामध्ये नहीं है। आपको मंडली जीवन अभी तक मालूम नहीं मंडली जीवन क्या है, आणि अजूनपर्यंत तुम्हाला ठाऊक नहीं मंडली जीवन काय आहे। है ना, प्रभु ने जोड़ा हुआ व्यक्ति है, प्रभु ने अगर मंडली में आपको रखा है, प्रभु ने मला अपनाया है, प्रियो जरूर आप मंडली का सदस्य होने के नाते आपका जीवन में जो भी बात है मंडली को मालूम होना जरूरी है। आणि सर प्रभु ने तुम्हाला मंडळी मध्ये जोडलेला आहे, तुम्ही मंडळीचे एक सदस्य एक अवयव आहात, तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये काय होत आहे हे मंडळीला माहिती राहायला पाहिजे। आपको ऐसा बातों पर मला इतना ही नहीं प्रियो, आणि एवढंच नाही प्रियांनो एक बात मैं आपको बताने जाता हूं, आणि एक गोष्ट सांगू इच्छितो। कई बार लोग मंडली जीवन के अर्थ ना जानने कारण संगतियों को बहुत लापरवाही करता है, आणि मंडली जीवनाचा अर्थ न जाणल्या कारणाने जे संगती संबंधाने खूप निष्काळजीपणा करता। मुझे मालूम है कई लोगों को कई प्रकार का तकलीफ है, मला माहित आहे काही लोकांना काही प्रकारचा त्रास आहे, कोई बीमार होने कारण, कोणी आजारी असल्या कारणाने, अचानक बीमारी हो जाता है, अचानक आजार येऊ शकतो, लेकिन वो बदलना चाहिए ना, त्यांनी सांगायला पाहिजे ना, या नहीं बोलना चाहिए नाही सांगायला पाहिजे? हमारी एक प्रियजन बीमार अवस्था में तो सारा मंडली को मालूम होना चाहिए ना, आणि आपला एक प्रिय व्यक्ती जर आजारी आहे तर संबंध मंडळीला हे माहिती राहायला पाहिजे। मुझे एक बार याद है कि लिली ने दिया वो गवाही, आणि मला ठाऊक आहे एकदा लिली ने दिलेली साक्ष, तेव्हा यहां पर वो ड्यूटी करता था, एक दिन नहीं जा पाया, बीमार इतना था, वास्तव में वो बीमार था, हिल नहीं सकता, लेकिन वो बोला तुझे यहां पर आना पड़ेगा, हाजिरी देना पड़ेगा। आणि मग ज्या वेळेला लिली या ठिकाणी कामाला होती ती खरोखर खूप आजारी होती आणि ती येऊ शकत नव्हती, पण तरी सुद्धा तिला सांगितलं की तुला इथं येऊन हजेरी द्यावा लागेल, कोई रहम नाही काय, आणि काही दया माया नाही केली, और उन्होंने रिक्षा पकड़ गया आगे ना, आणि त्यांनी रिक्षा पकडून गेले, म्हणून हमको भी उनका अवस्था मालूम था, लेकिन उन लोगों ने बोला तुझे आना पड़ेगा, ऐसा कोई जबरदस्ती बात मंडली में नहीं। आणि मग त्या लोकांनी असं म्हटलं की नाही तुम्हाला यावंच लागेल, मंडळीमध्ये अशी काही बळजबरी नाहीये। प्रियो एक बात जाण, प्रियांडो एक गोष्ट जाणून घ्या, हमें जो भी अगर तकलीफ है हमें वो बात बताण्याची, आणि प्रियांडो आपल्याला जर काही त्रास होत आहे ती गोष्ट आपण सांगायला पाहिजे, क्योंकि मंडळी सबको उसके लिए प्रार्थना करेगा, आणि मंडळी सगळे मिळून त्याच्याकरता प्रार्थना करतील, उनकी ऐसा कुछ भी रुकावट की बात दूर हो जाएगा, आणि कुठल्या प्रकारे अशी अडचण ती दूर होईल। मुझे मालूम है की पहिले अतुल ब्रदर को संडे को मला ड्यूटी रहता था, आणि मला माहित आहे की पहिले अतुल ब्रदरला रविवारी ड्यूटी राहायची, मंडळी मिळून प्रार्थना किया, आणि मंडळीने मिळून प्रार्थना केली, द्वार खोला की नाही, आणि प्रभूने द्वार उघडलं का नाही, प्रभूने द्वार खोला, आणि प्रभूने द्वार उघडलं। प्रियांनो मी एक बात आपको बोलता हूं, प्रभू असंभव को संभव बना कर देता ना, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू, प्रभू जे अशक्य ते शक्य बनवून देतो ना, लेकिन एक बात है, आणि एक गोष्ट आहे, हमारे दिल में भूख प्यास आई, आणि आपल्या मनामध्ये तहान भूक राहायला पाहिजे, पण कोण आहे ही बात को जाणायची, आपण कोण आहे या गोष्टी आपण जाणायला पाहिजे। काही प्रकार काही रीदी में काही घमंड में गिर करके लोग नष्ट हो सकता है, आणि पुष्कळ प्रकारच्या गर्वामध्ये लोक पडून नष्ट होऊ शकता। मी क्यों बोलू, आणि मी का सांगू, मेरे को क्यों पूछता है, आणि मला का विचारता, ऐसा नहीं बोलना, असं नाही बोलायचं, मुझे मालूम है
कई लोग उतरे जाता है तो एकदम उसके ऊपर गुस्सा करता है। आणि मला माहिती आहे काही लोकांना जर विचारलं तर ते एकदम राग करतात। प्रियो आपको क्यों पूछता है, कौन पूछेगा, जिससे जो आपको प्यार करता है वही पूछेगा। आणि प्रियो तुम्हाला हे प्रश्न कोण विचारेल, जो तुमच्यावर प्रेम करतो तोच विचारेल। पण जो प्रेम को भी आप उसका दिल को एकदम चाकू मार देते। आणि मग त्याचा जो प्रेम करणार आहे त्याच्या हृदयावर तुम्ही चाकू मारता। फिर बाद में क्यों क्या सोचता है, चलो यार उनको अपन प्यार के कारण पूछा लेकिन तभी भी चाकू मारा, अभी आगे क्या पूछने का, तो फिर क्या होता, संबंध टूट जाता। आणि मग विचार काय येतो की आपण त्याला एवढं प्रेम करतो म्हणून विचारलं तरी त्याने चाकू मारला, मग आता याच्यानंतर त्यांना काय विचारायचं, मग त्याच्यामुळे काय होतं की संबंध जे आहे त्याच्यामध्ये खूप तफावत येते। प्रभु का प्रेम विवेश किया इसलिए पूछा। आणि प्रियांनो प्रभूच्या प्रेमाने आवरून धरलं म्हणून विचारलं। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। मैं बहुत दुःख के साथ आपको बताना चाहता हूं आणि खूप दुःखासह सांगू इच्छितो। अपने जीवन को पारखो, आपण आपलं जीवन पारख। आज मैं कहां रहे, आज मी कुठे, एक सच्चा मंडळी जीवन मैं रहे क्या, आणि खरं मंडळी जीवन माझं आहे का, मला प्रभु मुझे में आनंद दे क्या, आणि प्रभु माझ्यामध्ये आनंदी आहे का, मेरे भाई बहनों के साथ मेरा सच्चा नाता आहे क्या, आणि माझ्या भावा बहिणी सोबत माझे खरे संबंध आहे का, हे फरक होतो, हे पारखा जांचना चाहिए आणि स्वतःला पारखलं पाहिजे। बहुत बातें बताने के लिए लेकिन मैं अभी इतना विशाल रीति में अभी उस बात पर जाना नहीं चाहता। आणि पुष्कळ गोष्टी सांगण्याकरता पण आता विशाल रीतीने याच्याकडे नाही जात, क्योंकि हमारे प्रभु का आगमन बहुत निकट है, कारण आपल्या प्रभूचं आगमन खूप जवळ आहे। बहुत प्रार्थनेचे साधन आणि खूप प्रार्थनेपूर्वक प्रभू से भेट करने की तयारी करू आणि खरोखर प्रभूला भेटण्याची तयारी करा। आपण रोज आम्ही आपल्या आपण नम्र और दीन करतो आणि दररोज आपण स्वतःला नम्र आणि दीन करायचं, हे सच्चा आत्मिक जन का खूबी है की वो नम्र रहेगा। आणि खरा आत्मिक व्यक्तीचं वैशिष्ट्य हे आहे की तो नम्र करेल, वो कभी भी कोई भी विरोध भी आएगा तो वो उसके प्रति मला कुछ बोलेगा नहीं। आणि मग त्याच्या जीवनामध्ये जर कोणी विरोध जरी केला, त्रास जरी दिला तरी तो त्याला उलट उत्तर देणार नाही। प्रभु तुम्हाला आशीर्वाद देऊ। आज थोड़ी समय के मनन के लिए दो भजन पढ़ेंगे, पहला तो सुरू होने क्यों 5:21। आणि आजच्या थोड्या वेळेच्या मनना करता दोन वचन वाचूया, पहिले तेसलोनिकराचं पत्र 5:21। सब बातों को परखो, जो अच्छी है उसे पकड़े रहो। बल बल बल, सब बातों को परखो आणि सर्व गोष्टी पारखा। प्रियो प्रभु का लोगों का एक बहुत बड़ा कर्तव्य है, सब बातों को परखो। आणि प्रभूच्या लोकांचं एक कर्तव्य है कि सगळ्या गोष्टी आपण पारखायच्या आहे, और जो अच्छी बात है उसको जाने नहीं देना, उसको थांबायचं, आणि ज्या चांगल्या गोष्टी आहे त्या पकडून राहायच्या, त्याला जाऊ देऊ नका। हमारे जीवन में कोई भी बात बुरा दिखता है तो उसको त्याग नहीं पाहिजे, आणि आपल्या जीवनामध्ये एखादी वाईट गोष्ट जर आपल्याला समजून येत तर तिला सोडून द्यायची। हमें हरेक बातों को परखना है आणि प्रत्येक गोष्ट आपण पारखायची आहे। इवन मला उसके साथ जो पढ़ना के लिए चाहता है, पहला योहन्ना 4:1 का पहला वचन आणि पहिला योहान 4:1 त्याचं पहिलं वचन, हे प्रियो हरेक आत्मा की प्रतीति न करो, कारण आत्माओं को परखो। आत्माओं को भी परखना आणि आत्मे सुद्धा पारखायचे, बहुत बड़ी बात है ना, आणि खूप मोठी गोष्ट आहे। मी वास्तव में प्रभु की आत्मा का अधीन आहे क्या, आणि खरोखर प्रभूच्या आत्म्याच्या अधीन मी आहे का, मी आत्मा से चलता है क्या, आत्म्याने मी चालतो का, मला प्रभु को महिमा देने वाला एक जीवन मी बिराता आहे, देवाला गौरव देणारा एक जीवन मी जगतो का। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। मी ऍक्च्युअली आज हे सवाल पूछने के लिए भूल गया था आणि हा प्रश्न विचारायला मी विसरून गेलो, लेकिन हमारे एक बहन ने पूछा आणि एका बहिणीने विचारलं, तो फिर उनके साथ बात करने के टाइम पर मुझे याद आया यार ये सवाल तो पूछना चाहिए। आणि मग त्यांच्या सोबत बोलत असताना माझा एक गोष्ट लक्षात आली की हा प्रश्न विचारायला, उन्होंने मतलब मैं भूल गया तो भी पवित्र आत्माने उनके द्वारा याद दिला, आणि मी विसरलो तरी सुद्धा पवित्र आत्म्याने त्यांच्याद्वारे मला आठवण करून दिली, इसलिए कुछ बात आपको भी याद आया होगा अभी। आणि म्हणूनच तुम्हाला सुद्धा या काही गोष्टी आठवल्या असतील। हम कहां पर बैठा, आपण कुठे बसलो, प्रभु को बसलो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये हम क्या सुन रहे, आपण काय ऐकत आहोत, प्रभु का वचन, प्रभुचं वचन, प्रभु हमारे से अपने वचन की द्वारा बात करता है आणि प्रभु आपल्या वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलतो। आज प्रभु जिससे भी बात करेगा प्रभु अपने वचन की द्वारा बात करेगा आणि प्रभु आज प्रभु ज्याच्याशी पण बोलेल आपल्या वचनाच्या द्वारे बोलेल। इसलिए जो वचन सुनने के समय में हमें कितना ध्यान दर करके सुनना चाहिए आणि म्हणूनच वचन ऐकत असताना किती लक्ष देऊन आपण ऐकायला पाहिजे। हम कितनी वचनों को छोड़ देता है आणि कितीतरी वचन आपण सोडून देतो, जबकि वो वचन हमारी बहुत मूल्यवान वचन है आणि ती वचन आपल्या करता खूप बहुमूल्य आहे। यावरवी आज प्रभु का आत्मा हमें ये बात बताता है, तुम अनेक बातों को परखो आणि या ठिकाणी सुद्धा प्रभूचा आत्मा आपल्याला या गोष्टी सांगत आहे की प्रत्येक गोष्टी तुम्ही पारखा। हमारे जीवन में हम लोग हर बात को परखता है, आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट पारखतो का, है ना, मतलब हमें अपने अपने मतलब जो भी आत्मा है या किसी भी हम बात करने के टाइम पर उनमें कौन सी आत्मा है, मैं जो उत्तर देता है तो मैं किस आत्मा का अधीन है, ये बात को हमें
परखना चाहिए। आणि नेहमी आपण दुसऱ्याशी बोलत असताना आपण या गोष्टीला पारखायला पाहिजे, लेकी मी ज्याच्याशी बोलत आहे त्याच्यामध्ये कार्य करणारा कुठला आत्मा आहे, किंवा मी जे काय बोलत आहे ते कुठल्या आत्म्याच्या अधीन राहून बोलत आहे। बोलने वाला भी अगर प्रभु के आत्मा का अधीन नहीं रहेगा तो, आणि जो बोलणार आहे तो सुद्धा जर प्रभूच्या आत्म्याच्या अधीन नाही आहे तर प्रभु की आत्मा का अधीन होकर प्रभु अधीन हो। हर एक बात ये प्रभु मुझसे बात कर रहा है, ये बात को समझ करके हमें सुनना पड़े। आणि प्रत्येक गोष्ट की ही प्रभु माझ्याशी बोलत आहे असं समजून ते ऐकायचं। वास्तव में एक ओपन हार्ट के साथ यहाँ पर रहना, एकदम उघडल्या हृदयाने तुम्ही या ठिकाणी बसा। प्रभु आप बोल, मैं देई दास, या मैं तेरे दास, या मैं तेरे गुलाम, मैं तुझे सुनने के लिए तैयार हूँ। आणि हे प्रभु तू माझ्याशी बोल, मी तुझा दास, मी तुझी दासी, किंवा हे प्रभु मी तुझा गुलाम, ऐकायला आणि पालन करायला तयार आहे। हमको एक गुलाम का दिल चाहिए, आणि एक गुलामाचं मन आपलं असलं पाहिजे। एक गुलाम का ऐकायला चाहिए, आणि गुलाम ज्या प्रमाणे आज्ञाधारक आहे तसा आज्ञाधारक पण आपल्या मध्ये पाहिजे। एक गुलाम का एक सच्चा समर्पण चाहिए, आणि गुलामाचं जसं समर्पण आहे तशा प्रकारचं समर्पण आपलं असलं पाहिजे। तभी हम मसीह जीवन में विजय पा सकेगा, आणि त्याच वेळेला ख्रिस्ती जीवनामध्ये आपण विजय संपादन करू शकू। और हम अपने आप को खुद अगर कुछ समझ नहीं रहेगा, आणि आपण स्वतःला काहीतरी समजलं तर फिर बांबर बात सब बिगड़ जाए, आणि मग त्या ठिकाणी सगळं बिघडून जाईल। इसलिए अपन प्रभु की उपस्थिति में है, आणि म्हणून आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे। प्रभु तेरा दास सुनता हूं प्रभु, आणि हे प्रभु तुझा दास मी ऐकत आहे। प्रभु मैं तेरी दासी सुनता हूं प्रभु, आणि हे प्रभु तुझी दासी मी ऐकत आहे। आप मुझसे बोल, आणि प्रभु तू माझ्याशी बोल। मैं उसको मानने के लिए तैयार हूं, आणि ते पालन करायला मी तयार आहे। मैं इन वचनों को स्वीकार करके मैं तेरी राहों पर चलने के लिए मैं तैयार हूँ, आणि वचन ऐकून तुझ्या मार्गावर चालण्याकरता मी तयार आहे। आप एक समर्पण के साथ अगर सुनेगा तो, आणि एक समर्पणासह जर तुम्ही ऐकलं तर प्रभु का बहुत बड़ा कार्य हर एक व्यक्ति के जीवन में, बोलने वाला मेरे जीवन में और सुनने वाला आपके जीवन में प्रभु करेगा। आणि प्रभु खूप मोठं कार्य बोलणाऱ्या माझ्या जीवनामध्ये ऐकणाऱ्या तुमच्या जीवनामध्ये करेल। आणि आपण ज्या पातळीवर राहिला पाहिजे त्याच्यापैकी काही अंश सुद्धा आपण त्या पातळीला प्राप्त नाही केलं। प्रभु की उस प्रकाश की निकट जाएगा तो आपको मालूम पडेगा, आणि प्रभूच्या त्या प्रकाशाच्या जवळ तुम्ही गेलं तर मग तुम्हाला समजेल। जरूर उस आत्मा का अधीन देकर के वजनों को सुनेगा तो एक एक वजन आपको छू छू करके प्रभु बात करेगा। आणि त्या आत्म्याच्या अधीन राहिलं तर प्रत्येक वचन प्रभु तुम्हाला स्पर्श करत बोलेल। अबे क्या क्या बात अभी हमें परखना चाहिए, उस बात पर हम जा रहे हैं अभी। बहुत प्रार्थना के साथ आप रहना, आणि खूप प्रार्थनेसह राहा। आपण काय काय गोष्टी प्राप्त करायला जात आहेत आपण आता ते बघणार आहोत। हमारा प्रेम की परमार्थ दाखो, प्रेम की सच्चाई को हमें परखना है। आणि आपण जे काय प्रेम करतो त्याच्यामध्ये किती सत्यता आहे आपण पारखायचं आहे। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। मला ध्यान से आपको एक एक विषय को अच्छी तरह समझ करके लिख करके आगे बढ़ना। मतलब हमें सबसे पहले हमें ये बात को परखना है कि मैं जो किसी के साथ मिलकर के एक हंसी भी देता है तो दिल से और प्रभु की प्रेम में सच्चाई से हंसता है या ऐसा मेरा दांत पीस कर देता है। आणि आपण आता बघायला जाणार आहोत की कुठल्या कुठल्या गोष्टी आपण पारखायला पाहिजे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की आपण जे इतर लोकांवर प्रेम करतो त्याच्यामध्ये असणारी जी सत्यता आहे किंवा पवित्रता आहे ती आपण पारखायला पाहिजे। म्हणजे आपण एवढंच काय की जर कोणाकडे बघून आपण हसतो जरी तर त्या हसण्याच्या पाठीमाग आपल्या मनामध्ये काय आहे, का आपण फक्त एखाद्यावर सूड उगवण्याकरता किंवा एखाद्याला फक्त फॉर्मली दाखवण्याकरता हसतो, का संपूर्ण अंतःकरणाने त्याला बघून आपल्याला हास्य येतं। मतलब सच्चा प्रेम में हाथी मिलाता है तो ना एक जीवन बहुत है जीवन। आणि मग खऱ्या अंतःकरणाने किंवा प्रेमाने आपण ज्या वेळेला दुसऱ्या सोबत हात जरी मिळवतो तर त्याच्यामध्ये एक जीवनाचा प्रवाह राहतो। लोक मतलब चुएगा तो ऐसा लेता है की दुसरा कुछ शक्ती आहे। आणि मग काही लोकांनी हात जरी धरला तरी असं वाटतं काहीतरी वेगळी शक्ती येते। हात देणे की नाही प्रेम, आणि हात तर मिळवताना समजतं आपण जेव्हा हात मी मिळवता इसलिए बहुत लोग आपस में मिळवता भी नहीं, आणि म्हणूनच पुष्कळ लोक आपसात हातही मिळवत नाही। जैसा मतलब येहू मतलब रेगाव का पुत्र योनादान को मिला तो वहां पर येहू बोलने वाला एक शब्द ध्यान में होगा।
आणि मग ज्या वेळेला येऊ दाविदाचा पुत्र योनातान याला भेटला त्यावेळेला तो बोलणारा एक शब्द तुम्हाला ठाऊक असेल. मला दुसरे राजा उसका त्याचा अध्याय का 15 वचन में दुसरे राजे त्याचा 10 अध्याय त्याचं 15 वचन जब वहां से चला तब रेगा का पुत्र योनातान उसके सामने से आता हुआ उसको मिला. उसका कुशल उससे पूछकर कहा मेरा मन तो तेरे प्रति निष्कपट है क्या तेरा मन भी वैसा ही है. योनातान ने कहा हाँ वैसा ही है. फिर उसने कहा ऐसा हो तो अपना हाथ मुझे दे. अपने उसने अपना हाथ उसे दिया और वो वहां कर उसे अपने साथ रथ पर चढ़ाने लगा. बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे. बहुत बड़ी बात खूप मोठी गोष्ट आहे. मतलब हम लोग एक दूसरे को जब मिलता है आणि ज्या वेळेला आपण एकमेकाला भेटतो हृदय की सच्चाई से मिलना चाहिए आणि अंतकरणाच्या सत्यतेने भेटायचं आहे. हृदय में कोई कपटता नहीं होना आणि हृदयामध्ये काही कपटता नसायला पाहिजे. मैं अभी प्रभु की उपस्थिति में पवित्र लोगों के सामने अभी हम मैं खड़ा है और अपना भाई अतुल भी खड़ा है आणि पवित्र लोकांच्या समोर आता मी उभा आहे आणि बंधू अतुलही उभे आहे. मी सच्चा दिल से अभी प्रभु हमारे दिल परखता है आणि प्रभु आपला हृदय परखतो. मी आपको सबको एक गवाही देता हूँ. मैं आपको सबको प्रभु में बहुत प्यार करते हुए यहाँ पर खड़ा है और ये संदेश दे रहा है आणि मी तुमच्या सगळ्यांना सच देऊ इच्छितो की मी तुमच्यावर खूप प्रभु मध्ये अंतकरणाने प्रेम करत आहे आणि साक्ष या ठिकाणी उभे राहून देत आहे. आपका कोई भी कामों से या कोई भी हरकत से मुझे थोड़ा भी घृणा या नफरत नहीं आणि तुमच्या कुठल्याही कामाच्या द्वारे मला कुठल्याही प्रकारची घृणा किंवा द्वेष नाही. प्रभुने पसंत करने के लिए नहीं बोला प्रेम करने के लिए बोला. पसंत करने के लिए नहीं बोला प्रेम करने के लिए बोला. आणि प्रभुने आवड करण्याकरता नाही सांगितलं तर प्रेम करण्याकरता सांगितलं. आप बात समझा नहीं होगा. हाँ तुम्हाला समजलं नसेल. मुझे बहुत लोग बहुत बात पसंद नहीं आणि पुष्कळ लोकांच्या पुष्कळ गोष्टी मला नाही आवडत. लेकिन प्रभुने पसंत करने की बात नहीं बोला प्रेम करने की बात. आणि प्रभुने हे नाही सांगितलं की तुम्ही त्यांची आवड करा तर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा असं सांगितलं. क्या समझ में आ रहा है क्या इनका लक्ष्य देता है का. प्रेम बात अलग है और पसंद करना बात अलग है. आणि एखादी गोष्ट आवडणं ही गोष्ट वेगळी आहे आणि प्रेम करणं ही गोष्ट वेगळी आहे. प्रेस ना प्रेस लॉर्ड समझी आ रहा है कि नहीं लक्ष्य देता है का नहीं. प्रियो अनिलिया मुझे आपका कई बात या और आपको मेरा कई बात पसंद नहीं आणि तुमच्या पुष्कळ गोष्टी कदाचित मला आवडत नसेल किंवा माझ्या पुष्कळ गोष्टी तुम्हाला आवडत नसेल. लेकिन आप मुझे प्रेम करता है और मैं आपको प्रेम करता है ये बात सच्ची बात. आणि तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि मी तुमच्यावर प्रेम करतो हे खरं आहे. प्रेस लॉर्ड खरं आहे. प्रभु का दास हमारे घर में आता है हमको पसंद नहीं लेकिन प्रेम करता है. आणि प्रभुचा दास आमच्या घरात येतो आम्हाला नाही आवडत पण आम्ही प्रेम करतो. प्रभु का दास कभी कभी गुस्सा करता है ये बिल्कुल पसंद नहीं लेकिन प्रेम करता है. आणि प्रभुचा दास कधी कधी आमच्यावर रागवतोय आम्हाला अजिबात आवडत नाही पण आम्ही प्रेम करतो. वो व्यक्ति झूठ बोलता है तो मुझे पसंद नहीं लेकिन वो व्यक्ति मुझे प्यार है मैं उसको प्यार करता हूँ. आणि तो व्यक्ति खोटा बोलतो मला खोटा अजिबात आवडत नाही पण मी त्याच्यावर प्रेम करतो. अभी तो समझ में आया आता तर लक्षात आलं ना पसंद करने का प्रेम करने का. आणि एखादी गोष्ट आपल्याला आवडणं आणि आपण त्या व्यक्तीवर प्रेम करणं यामध्ये असलेला फरक. प्रभु पापी को प्रेम करता है आणि प्रभु जे आहे ते पापी व्यक्तीवर प्रेम करतो. प्रभु पाप से नफरत करतो आणि प्रभु पापाचा द्वेष करतो. हम कई बार कई लोगों का कई बात अभी जैसे अभी कोई भी लोग अपन बोलता है बार बार मला जल्दी आओ देरी से आता है मेरे को पसंद नहीं लेकिन मैं प्रेम करतो. आणि आपण वारंवार सांगतो की लवकर यायचा पण ते लवकर येत नाही उशिराच येतं मला अजिबात आवडत नाही पण आवडत नाही याचा अर्थ असा नाहीये पण मी त्यांच्यावर प्रेम करतो. क्योंकि आपका कई मजबूरी कारण आप देरी से आता है इसका बोल करके मैं गुस्सा करके क्या कर देगा मुझे प्रेम करना है. आणि तुम्ही तुमच्या कुठल्या प्रकारच्या मजबुरीमुळे येत नसाल लवकर ते मला राग येऊन काय करायचं मला तर प्रेम करायचंय. प्रेस लॉर्ड बोलने का अर्थ क्या है सांगायचं तात्पर्य काय फ्रेंड. हमारे जीवन में हम एक दूसरे के साथ जो भी अभी कई लोग कई कुछ काम करता है वो बहुत कपटता से करता है. आणि काही लोक खूप काही काम करता पण ते कपटपणाने करता. हमें प्रेम को परखना है आणि प्रेमाला परखायचे. दुसरे करिंदी उसके 8 अध्याय का 8 वचन दुसरे करिंदी कराचं पत्र 8 अध्याय 8 वचन. मैं आज्ञा की रीति पर नहीं
परंतु दूसरों के उत्साह से तुम्हारे प्रेम की सच्चाई को परखने के लिए कहता हूँ। क्यों कहता? प्रेम को परखने के लिए, प्रेम का सच्चाई को परखने के लिए। आणि प्रेमाचा सत्यता पारखना करता मी सांगत आहे। अब ये बहुत बड़ी बात है ना, आणि खूप मोठी गोष्ट आहे ना। प्रभु प्रेम को परखता है, आणि प्रभु प्रेमाला पारखतो। प्रभु प्रभु कैसे परखता है हमें जानना चाहिए ना। आणि प्रभु प्रभु कसा पारखतो आपण हे जाणायला पाहिजे। हमारा हरेक काम प्रभु का प्रेम में होना बहुत जरूरी बात है। आपला प्रत्येक काम प्रभु प्रेमा मध्य होना खूब गरजे चाहिए। शिमोन फरीसी ने प्रभु को चेलों को खाने के लिए बुलाया। शिमोन फरीसी ने शिष्य ना खाने करता बोलो लो। और वहां पर सुंदर खाना तैयार हो रहा है, सुंदर भोजन तैयार होता है। और वहां पर एक पापिनी स्त्री आई, त्या ठिकाणी एक पापिनी स्त्री आली और वो उसका पास पैर में बैठ गया। आणि ती प्रभु येशु ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसली और वो मला आंसू बहाने लगा, आंसू से बाहु को सींचा और बाल से पोछा। आणि मग ती आश्रू ढाळू लागली आणि तिच्या आश्रूच्या पाण्याच्या द्वारे प्रभूचे तिने पाय धुतले आणि आपल्या केसाने ते पुसले। संभव को मान आणि घटना माहिती बाबर प्रभु ने प्रेम छोटा बड़ा प्रेम को प्रभु ने हिसाब करके दिखाया। आणि मग त्या ठिकाणी छोटा प्रेम मोठा प्रेम हे जे आहे ते प्रभु ने स्पष्ट करून सांगितलं। प्रभु ने शिमोन को कहा, आणि प्रभु ने शिमोन ला असं म्हटलं, दो कर्जदार था आणि दोन ऋणी होते। क्योंकि ये संभव पूरा आपको मालूम है, इसलिए मैं शॉर्ट में जा रहा हूं। आणि या सर्व घटना तुम्हाला ठाऊक आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो। एक को 5 लाख का कर्जा था और एक 500 का कर्जा था। आणि एकाला 5 लाखाचं कर्ज होतं आणि एकाला 500 रुपयाचं होतं। दोनों को खर्च निपटना बहुत मुश्किल था। आणि दोघांनाही कर्जाची परतफेड करणं खूप कठीण होतं। दोनों को माफ मिला आणि दोघांना क्षमा मिळाली। तो कोण ज्यादा प्यार करे, आणि कोण जास्त प्रेम करेल? शिमोन तुरंत उत्तर दिया। आणि शिमोनाने लगेच उत्तर दिलं, काही बातों के लिए उत्तर देना हमको बहुत आसानी है। आणि पुष्कळ वेळा पुष्कळ गोष्टीचं उत्तर देणं आपल्याला सोपं जातं। क्योंकि ऐसे अपराधी को मृत्युदंड देना चाहिए करके तुरंत बोलने के लिए दाविद को आया। आणि मग अशा अपराध्याला मरण दंड द्यायला पाहिजे होता असं लगेच दाविदाने म्हटलं। तू आहे आणि तो तू आहे, हवा गया आणि मग त्याची हवा निघून गेली। देखा हम लोग बहुत जल्दी कई बातों में बहुत जल्दी उत्तर दे सकता है। आणि काही गोष्टीचं उत्तर आपण खूप लवकर देऊ शकतो। सही समझे ना भाई, आणि खरं आहे ते समजून घ्या। अभी यहाँ पर शिमोन ने जो बोला सही बोला। आणि या ठिकाणी शिमोन ने जे सांगितलं ते बरोबर सांगितलं। आपको मालूम है लुकास 7 अध्याय, अभी अपने उधर वचनों में नहीं जाता, लेकिन एक बात जानना, प्रभु ने बोला तूने ठीक कहा। आणि मग प्रभु ने शिमोनला म्हटलं तू बरोबर सांगितलं, क्योंकि तूने तुमको थोड़ा माफ मिला तो तुम थोड़ा प्यार किया, इसको बहुत माफ मिला इतनी इसलिए बड़ा प्यार किया। आणि तुला थोड़ी सी क्षमा मिळाली म्हणून तू थोड़ी सी प्रेम केलं आणि हिला खूप मोठी क्षमा मिळाली म्हणून हिने खूप जास्त प्रेम केलं। अभी यहां पर आया हूं हरेक पवित्र लोगों को मैं एक बात पूछना चाहता हूं। आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक पवित्र भक्ताला एक गोष्ट मी विचारू इच्छितो, आज आप यहां पर क्यों आए? आज तुम्ही इथे का आले? दुसऱ्या करिंदी 5:17 के अनुसार, दुसरे करंदीकरांचं पत्र 5:17 अनुसार, ध्यान से देख रहा हूं, लक्ष्य ढूंढ बघा प्रियांनो। प्रभु के प्रेम में विवेश होकर के कितनी लोग आया, आणि प्रभुच्या प्रेमाच्या प्रति आस धरून किती लोक आले? 14 दूसरा करिंदी 5:14 दुसरे करंदीकरांचं पत्र 5:14 क्या बोलता है? काय सांगत? प्रभु की प्रेम हमको विवेश कर देता है। आणि ख्रिस्ताचं प्रेम आपल्याला आवरून धरत। हमारा हरेक कामों में क्या होना चाहिए? आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये काय राहायला पाहिजे? प्रभु का प्रेम हमको विवेश करना पाहिजे। आणि ख्रिस्ताच्या प्रेमाने आपल्याला आवरून धरायला पाहिजे। आज सुबेरी आप उड़ने के समय में आज की आराधना के बारे में आज मैं जाकर के मुझे प्रभु यीशु में भी हाथ डालना है, ये बात का आपको वास्तव में ध्यान आया और उस समय से आपने चिंता आपका परख आपने शुरू किया, तो आप जरूर प्रभु का प्रेम में विवेचन। आणि आज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट आठवली की आज पवित्र पुनरुत्थानाचा दिवस आहे आणि आज प्रभूच्या मेजामध्ये सुद्धा मला सहभागी आहे, आणि हा विचार तुमच्या डोक्यामध्ये आल्यानंतर तुम्ही त्यापासूनच स्वतःला पारखायला जर सुरुवात केलेली आहे तर निश्चितच तुम्ही ती योग्य रीतीने आहे। तुम्ही विचार करा प्रियांनो, प्रभु का प्रेम विवेश करके आप यहां पर आया आणि खरोखर ख्रिस्ताच्या प्रेमाला धरून तुम्ही इथं आला का?
आप जो भी काम करता है, अरे तुम्ही जे काय काम करता, घर में प्रभु के अगर वचन प्रचार करता है तो मैं मतलब मुझे प्रभु ने दिया वो सामर्थ्य में प्रभु को महिमा दे करके प्रभु का प्रेम में विवेश होकर के नहीं करता तो मेरी ये सेवा कई बार थेपरी। आणि मी जर प्रभूच्या वचनाची घोषणा करत आहे, प्रचार करत आहे, तर प्रभूने दिलेल्या सामर्थ्यामध्ये प्रभूच्या प्रेमामध्ये जर मी करत नाही तर ते व्यर्थ आहे। आपण जो भी करत आहे, आपण जे काय करतो वो प्रभु का प्रेम में होना, आणि ते प्रभूच्या प्रेमामध्ये राहायला पाहिजे। वही पहिला कुरिंदी उसकी 16 अध्याय का 14 वचन, पहिले करंथीकराचं पत्र 16 अध्याय त्याचं 14 वचन, जो कुछ करते हो प्रेम से करो। देखा जो कुछ भी करता है तो क्या करना, प्रेम से करना। आणि जे काय कराल ते प्रेमाने करा। कई बार कई काम कई बात हम कुरकुराते हुए करता है, आणि पुष्कळ काम आपण कुरकुर करत करतो, कुछ प्रतिफल नहीं मिलेगा, आणि त्याचं प्रतिफल नाही भेटणार। आप जरूर अभी तक का आपका जिंदगी को आज जरूर घर में जाकर के प्रभु की उपस्थिति में उस ज्योति में परखना। आज तक का मेरी काम जब प्रभु की तराजू में तोला जाएगा, प्रभु उस आग में परखेगा। मेरा कामों में बना रहने वाला एक भी काम मैंने किया है कि नहीं। आणि आज घरी गेल्यानंतर निश्चितच तुम्ही आपलं जीवन जे आहे ते पारखून बघा की आतापर्यंत मी जे केलेलं काम आहे, प्रभू ज्या वेळेला ती काम अग्नीच्या द्वारे पारखल्या जाईल त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये केलेल्या कामापैकी एक तरी काम टिकून राहील का नाही। प्रियम शायद दुनिया हमको बहुत शाबाशी देता होगा, आणि कदाचित आपण केलेल्या कामाची प्रशंसा जग करत असेल, कोई प्रयोजन नाही, आणि मग त्याचा काय उपयोग नाही। सारा दुनिया भी तारीफ करने दो, आणि संबंध जगानी त्याची वाह वाह करू द्या। ऐसा दुनिया तारीफ किया वो बहुत से लोग नरक में जाने वाला है, आणि अशा प्रकारे जगानी वाह वाह केलेला पुष्कळ लोक जे आहेत ते नरकामध्ये जातील। कारण क्या मालूम है, कारण काय आहे, कुठे भी काम प्रभु का प्रेम में नहीं किया, आणि कुठलेही काम प्रभूच्या प्रेमामध्ये त्यांनी नाही केलं, प्रभु का महिमा केली नाही किया, आणि प्रभूच्या गौरवा करता नाही केलं। हमारे जीवन में हमें परखना है कि मैं जो काम करता है वो प्रभु का प्रेम में करता है क्या, आणि आपण आपल्या जीवनामध्ये परखायचं आहे की मी जे काम करतो त्या प्रभूच्या प्रेमामध्ये राहून करतो का। आज मी संगतीमध्ये आया वो प्रभु के प्रेम में विवेश होकर आया क्या, आणि आज मी संगतीमध्ये आलो ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहून आलो का। मैं किसी को सुसमाचार सुनाता है, एक ट्रैक्ट भी देता है, वो प्रभु के प्रेम में विवेश होकर करता है। आणि आज जर मी सुवार्ता सांगतो तर ते प्रभूच्या प्रेमामध्ये राहून सांगतो का। हमारे जीवन में प्रभु का प्रेम भरना चाहिए, आणि आपल्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताचं प्रेम वाहायला पाहिजे। जो भी व्यक्ती मिळता है तो प्रभु का प्रेम भर करके उनको सुसमाचार सुनाने के लिए हर वक्त हमें तयार रहना चाहिए, आणि जो व्यक्ती आपल्याला भेटतो त्याला ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहून आपण सुवार्ता सांगायला तयार राहायला पाहिजे। समय में असमय में तयार रहना, आणि वेळी अवेळी तयार राहा। प्रभु का प्रेम हमको विवेश करेगा, आणि ख्रिस्ताच्या प्रेमाने आपल्याला आवरून धरायला पाहिजे। प्रेम में नहीं येतो, आणि जर प्रेमामध्ये नाही तर शायद आप अपनी आत्मिकता दिखाने वाला बहुत से बात प्रेम में नहीं येतो, आणि तुम्ही आत्मिकता जी काय दाखवता जर ती प्रेमामध्ये नाही तर वचन में लिखा है, वचनामध्ये लिहिलंय पहिला कुरिंदी 13 अध्याय का 1 से 3, पहिले करंथीकराचं पत्र 13 अध्याय 1 ते 3 वचन, मनुष्य सर्वसंगतन की बोलिया बोलू और प्रेम न रखू तो मैं झंझनाता हूँ पीतल और झंझनाती हुई जान हूँ, और यदि मैं भविष्यवाणी कर सकूँ और सब भेदों और सब प्रकार के ज्ञान को समझू और मुझे यहाँ तक पूरा विश्वास हो कि मैं पहाड़ों को हटा दू परंतु प्रेम न रखू तो मैं कुछ भी नहीं, यदि मैं अपनी संपूर्ण संपत्ति कंगालों को खिला दूं या अपनी देह जलाने के लिए दे दूं और प्रेम न रखू तो प्रेम न रखो कुछ भी लाभ नहीं, आणि जर मी प्रेम करत नाही तर मला काहीच फायदा राहणार नाही। प्रियो हम जो भी करता है वो प्रभु का प्रेम के आधार में है कि नहीं, ये बात को हमेशा परखना पाहिजे। आणि आपण जे काय करतो ते ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये आहे का नाही, त्याचा आधार ख्रिस्ताचं प्रेम आहे का नाही, या गोष्टीला आपण पारखायचं आहे। अरे प्रेम में भरकर के होना, आणि प्रेमामध्ये भरून राहायला पाहिजे। हरेक बातों में प्रभु का प्रेम से विवेश होकर के करना, आणि प्रत्येक गोष्ट ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहून करायची। युदा बोलता है युदा 21 वचन में, आणि युदा त्याच्या 21 वचनामध्ये युदा अशा प्रकारे म्हणतो, अपने आप को परमेश्वर के प्रेम में बनाए रखो। अपने आप को क्या करना, प्रभु के प्रेम में बनाए रखना, आणि आपल्या स्वतःला ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये ठेवा। हमारे जीवन में प्रियो प्रभु का प्रेम में हमेशा पाया जाना, आणि आपल्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताचं प्रेम जे नेहमी मिळायला पाहिजे। अगर हमारा प्रभु यीशु मसीह का उस प्यार में होकर के अगर हम कार्य नहीं किया
प्रभु का उद्देश्य बहुत बाहर है। ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहून जर आपण करणार काम प्रत्येक काम जर ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहून जर नाही केलं तर मग आपण ख्रिस्तापासून खूप लांब आहो। हमारा जीवन का हर एक बातों में प्रभु का प्रेम हमें विवेश करना चाहिए। आणि आपल्या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे ख्रिस्ताचा प्रेम आपल्याला आवरून धरायला पाहिजे। मैं अभी कल रात का एक छोटा मेरा अनुभव मैं आपको बताता हूं। आणि काल रात्रीचा माझा छोटासा अनुभव तुम्हाला सांगतो। हम लोग सब खाना वगैरह प्रार्थना वगैरह होकर के मैं जाके लेट गया। आणि सर्व जेवण झाल्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर मी झोपण्याकरता गेलो और लेटने के बाद में भी मैं प्रभु के साथ बात करते करते लेटता हूँ हमेशा। आणि मी झोपलेला बिछाण्यावर पडलेला असताना सुद्धा प्रभूशी बोलत असतो। तो प्रभु मुझे बोला अभी तू उठ। आणि प्रभु ने म्हटलं आता तू उठ। वापस तू मेरी उपस्थिति में बैठ। आणि परत माझ्या उपस्थिति मध्ये बस। अभी मैं बोला प्रभु टाइमिंग बदल दिया है। आणि मी प्रभूला म्हटलं प्रभु टाइमिंग बदललाय। जल्दी उठता है। लवकर उठायचं आहे। बोला उठ। प्रभु ने म्हटलं उठ। बाप रे मैं इतना डर गया। आणि मी इतका घाबरलो। मैं सीधा गया। आणि मी सरळ गेलो। प्रेयर रूम में गया। आणि प्रार्थना रूम मध्ये गेलो। प्रार्थना में बैठ। प्रार्थनेत बसलो। तो मैं जी सोचा क्या बात है वापस ऐसा कैसे क्या आ गया क्योंकि ये भी मैंने उसको नींद लग गया था। आणि मग मर्सीने विचार केला की हे असं कसं काय झालं तिला पण झोप लागली होती आणि परत प्रार्थना करायला का गेले। ओ मेरे पास आया बात बोलो क्या बात को घर आ गया। आणि ते माझ्याकडे आलं आणि विचारलं की काय झालं ते घाबरली। बोला देखो प्रभु थोड़ा बात कर रहा है जाओ आराम से सो जाओ। आणि मी म्हटलं की प्रभू जरा बोलत आहे तुम्ही जाऊन आरामशीर झोपा। हम लोग वापस बात करते ना। आणि मग मी परत प्रभूशी बोलत राहिलो। अभी कितना टाइम तक किया मैं आपको नहीं बोलना चाहता। आणि किती वेळेपर्यंत केलं मी तुम्हाला नाही सांगू इच्छित। मेरा दिल को प्रभु ने बहुत छू लिया। आणि माझ्या हृदयाला प्रभु ने एकदम स्पर्श केला। और कुछ लोगों के लिए बोज के साथ प्रार्थना करने के लिए प्रभु ने बोझ दिया। आणि काही लोकांकरता खूप ओझ घेऊन प्रार्थना करण्याकरता प्रभु ने ओझ दिलं और प्रार्थना केली। आणि मग प्रभू ने म्हटलं जाऊन झोपी जा। और आजकल क्या है मैं थोड़ा टाइमिंग बदल दिया था 4 बजे करेक्ट प्रभू ने मुझे जगाया। आणि मी आता जरा वेळ बदलली 4 वाजता एकदम बरोबर प्रभू ने मला उठवलं। पहिले 3 बजे के टाइम था। आणि पहिले 3 वाजेचा होता। अभी थोड़ा मला एक करीब 2-3 हफ्ता हो गया 4 बजे कर दिया। आणि 2-3 आठवडे झाले मी 4 वाजता आता उठले। बरोबर 4 वाजता बरोबर 4 वाजता उठलो। प्रभू धन्यवाद दिया। प्रभूला खूप धन्यवाद दिला। बोले घर से क्या है सांगायचं तात्पर्य काय प्रभू का प्रेम विवेश किया। आणि ख्रिस्ताच्या प्रेमाने मला ते आवरून धरलं। प्रभू जो भी बताता है वो सुनने के लिए हमें हमेशा एक तयारी मन चाहिए। आणि प्रभू जे काय सांगतो ते ऐकण्याकरता एक तयारीचं मन असलं पाहिजे। एक एक बात प्रभू का मान लेता है तो प्रेम पूरा हो जाता। आणि एक एक गोष्ट प्रभूची ज्या वेळेला मान्य करतो त्यावेळेला ख्रिस्ताचं प्रेम पूर्ण होतो। और उसमें आत्मा में बहुत असली मिलती। आणि मग आत्म्यामध्ये खूप समाधान मिळतं। मैं आपको बहुत नम्र दिल से बोलना चाहता हूं। आणि खूप नम्र हृदयाने मी सांगू इच्छितो आज आप यहां पर है। आज तुम्ही इथे आहात। और आज आप ये संदेश सुन रहे हैं। आणि आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात। क्या आप प्रभु का प्रेम में सुन रहे हैं। आणि प्रभूच्या प्रेमामध्ये तुम्ही ऐकत आहात का। आप ये संदेश प्रभु मेरे लिए दे रहे करके आप विश्वास करता है। आणि हा संदेश प्रभु तू माझ्या करता देत आहे हा विश्वास करता का। प्रियम शायद ये संदेश आपको बहुत छू रहा होगा। आणि कदाचित हा संदेश तुम्हाला खूप स्पर्श करत असेल। आपके जीवन में बहुत बदलने के लिए आप प्रभु कह रहा होगा। आणि तुमच्या जीवनामध्ये खूप बदलण्याकरता प्रभु सांगत असेल। क्या प्रियो आप तयार है। आणि का प्रियांनो खरोखर तुम्ही तयार आहात का। आज आज तक किया हुआ कामों को जब प्रभु तोलेगा तो। आणि आतापर्यंत केलेले काम ज्या वेळेला प्रभु मोजेल। अभी आपको मालूम है जब लुका 21 अध्याय में वहां पर एक घटना प्रभु बताता है। आणि लूक त्याच्या 21 अध्याय मध्ये एक घटना प्रभु सांगत आहे। वहां पर क्या हुआ त्या ठिकाणी काय झालं। एक वहां पर धनवान लोग बहुत भंडार में डाल रहा था। आणि मग श्रीमंत लोक प्रभूच्या भंडारामध्ये खूप काही टाकत होते। एक खंगाल विधवा आणि एक दरिद्री विधवा कैसा हिंदी में बोलना दो देवडी हा मतलब अभी आपण समजने के लिए बोलता है की ओ मतलब 1 रुपया राहिला। आणि आपल्या सर्वांना समजण्याकरता मी सांगतो की तिने 1 रुपया टाकला पण इंडियन भाषा आणि भारतीय भाषेमध्ये डॉलर नाही झाला। आणि डॉलर नाही उसने 2 रुपया टाकला आणि तिने 2 रुपये टाकले। तो बाकी लोगों ने बोरी भर करके फेट्स वाला कोल करके बड़े बड़े मान भंडार में डाला। आणि इतर लोकांनी आपल्या मोठ्या मोठ्या पिशव्या उघडून ते टाकलं। तो प्रभू ने क्या बोला प्रभू ने काय म्हटलं कोण ज्यादा डाला आणि सगळ्यात जास्त कोणी टाकलं
कंगाल विधवा ने आणि त्या दरिद्र विधवेने प्रभू का नाप देखा आणि प्रभूचा मोजणीच पाहिलं का पण उसने पूरा दिल से दिया आणि तिने संपूर्ण हृदयाने दिलं उन्होंने ये नहीं सोचा कि दुपार को मैं क्या खाएगा आणि तिने आने विचार केला की दुपारी मी काय खाणार ओ प्रभु का मन महिमा के लिए प्रभु का कार्य के लिए दिया आणि प्रभूच्या कामा करता तिने दिलं लेकिन दिल से दिया आणि संपूर्ण हृदयाने दिलं स्वर्ग बोला आणि स्वर्ग म्हटला इसरे सस्ते ज्यादा आणि इने सर्वात जास्त टाकलं हम लोग एक कोई भी काम करता है तो वो दिखावा के लिए नहीं प्रभु का महिमा के लिए और एक बात मैं आपको बोलता हूँ दाहिना हाथ करता है तो बाया हाथ ना जाए आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण जे काय करतो ते लोकांना दाखवण्याकरता नाही तर प्रभूच्या गौरवाकरता करायचं आहे आणि एक गोष्ट सांगतो की जो आपला उजवा हात करतो त्या डाव्या हाताला सुद्धा माहिती नाही राहायला पाहिजे हे कैसे हो सकता हे कसं शक्य मी आप एक अच्छा उसका मानव बराबर एक जीवन का मार्ग बताता हूँ आणि एक जीवनाचा मार्ग तुम्हाला मी सांगतो प्रतिफल पाने का बहुत अभी कई बार क्या होता है कि कोई कोई लोग मानव बोलता है कि प्रभु दास ये उनको दे देना बोल कर दे देता है आणि काही लोक काय करतात की प्रभूचा दास तुम्ही हे त्यांना देऊन टाका म्हणून देतात ओको दहिना हात बाया हात और पडोसी लोगों को भी समझ में आ गया आणि मी उजवा हात डावा हात आणि शेजारच्याला सुद्धा समजलं प्रभूने काय बोला प्रभूने काय म्हटलं दहिना हात करता है आणि जो उजवा हात करतो वो बाया हात नाही जाणार आणि ते डाव्या हाताला नको समजायला कैसा होगा आणि कसं शक्य ये काम कैसे कर सकता है आणि हे काम कसं करू शकता आप लोगों ने अभी तक समझा आणि आतापर्यंत समजलं का समजा हे तो बोलू आणि जर समजलं असेल तर कोणी सांगा नहीं तो मैं आपको बोलू नहीं तो मैं तुम्हारा सांगतो याद नहीं करना वो बात ठीक है फिर भी मतलब आप इतना याद नहीं करना बोलेगा तो भी आपने दिया हुआ बात मैं याद आ जाता है आणि मग तुम्ही जरी असं विचार केला की तुम्ही जे दिलेलं आहे ते तुमच्या लक्षात नाही राहिला पाहिजे तरी ते आठवतो ठीक आहे भूल भी गया आणि जरी विसरले तुम्ही दैना हा दिया तो मतलब कोई ना कोई रीति में दूसरे को मान पड़ा था आणि जरी उजव्या हाताने दिले तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते दुसऱ्याला समजतं किसको मान पड़ा जिसको मिला उसको मान पड़ा ना आणि ज्याला मिळालं त्याला तर समजलं ना उसको भी समजायची उसको भी नाही समजायची त्याला सुद्धा नको समजायला कोई मार्ग आहे है हां मैं अच्छा मार्ग बताता हूं देखो ये हमारे एक बॉक्स रखा है ये बॉक्स कितनी मालूम है दाहिना हाथ करता है बाया हाथ ना जानने के लिए एक मार्ग बताने के लिए आणि उजवा हात जे काय करतो ते डाव्या हाताला न समजण्या करता हा मार्ग आहे क्या करना मालूम है काय करायचंय आप कुछ पैसा एक कवर में डालना आणि एक कवर मध्ये काही पैसे टाका और चुपचाप इसमें डाल दे आणि गपचूप याच्या मध्ये टाकून और उसमें बाहर लिखना किसके लिए आणि बाहेर लिहा ते कोणा करता है ये मानव विपुल के लिए है आणि हे विपुल करता है तो ये प्रभु का दास उड़ा करके चुपचाप विपुल को देगा आणि मग प्रभूचा दास घेऊन गपचूप ते विपुलला देईल दाहिना हात दिया बाया हात को मालूम नहीं आणि उजव्या हाताने दिलं डाव्या हाताला नाही विपुल को मालूम नहीं कोण दिया आणि विपुलला माहिती नाही हे कोणी दिलं समझ में आया लक्षात आलं का बराबर उदय पहुंच जाता आणि बरोबर तिथे पोहोचेल उसका पूरा प्रतिफल आणि त्याचं पूर्ण प्रतिफल आहे समझी पाए ना लक्षित एक शॉर्ट मार्ग आपको बताया अभी आप उसमें मतलब उसमें दूसरा प्रकार नहीं सोचना छोटा सा मार्ग मैं तुम्हारा संगित वेगड़ा गलत रीति में सोचने वाले लोग भी है चुकी पद्धति ने समझना लोग मैं एक आपको एक फायदा का एक मार्ग बताया फायदा एक मार्ग मैं संगित लेकिन एक बात आप जानना एक गोष्ट जाए अनेक बातों का पूर्ण प्रतिफल पाना चाहता है तो जो भी विधिया है जो भी नियम है उसको हमें पूरा गौरव से मानना है आणि प्रत्येक गोष्टीचं प्रतिफळ आपल्याला जर मिळावं अशी इच्छा आहे तर मग त्याच्या करता असणारे संपूर्ण नियम तंतोतंत आपण पाळायचे इसके अलावा बहुत मार्ग मुझे मालूम मैं आपको नहीं बताएगा पर्सनली आपको बताऊंगा आप मेरे पास आना आणि याच्या व्यतिरिक्त पुष्कळ मार्ग मला माहिती आहे मी तुम्हाला वैयक्तिक रीत्या सांगेल जर तुम्ही माझ्याकडे आले तर ये इतना आपके लिए इतना काफी इसलिए तुमच्या करता एवढं पुरेसं आहे तो मैं इसलिए बोलना चाहता हूँ आणि या करता मी सांगू इच्छितो अरे बात मसीह तुम्हें आपण जो भी काम करेगा इवन प्रार्थना भी करेगा वो भी प्रभु का प्रेम में होना चाहिए आणि ख्रिस्तत्वामध्ये आपण जे काय कराल जर आपण प्रार्थना जरी केली तरी ते ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहायला ओके दुसरी पॉइंट
दूसरी गोष्ट जी आपण पारखायची आहे, मतलब अभी प्रेम के ऊपर ही बोलेगा तो आज और भी बहुत बात बोल सकता है, लेकिन मैं आपको थोड़ा आगे एक पॉइंट कम से कम बोलना चाहता हूँ। आणि आपण आता दूसरा मुद्दा बघायला जाणार आहोत, अनेक मतलब लोगों का उत्साह को परखना चाहिए, आणि प्रत्येकाचा जो उत्साह आहे तो आपण पारखायला पाहिजे। हे भी एक गंभीर विषय आहे, आपण बहुत ध्यान से समजा, आणि हा सुद्धा एक गंभीर विषय तुम्ही लक्षात ठेव घ्या। एक व्यक्ती अगर वास्तव में उत्साही नाही आहे तो उसको कोई भी काम देने से मतलब वो और भी सजा का आधार बनेगा। आणि मग जर एक व्यक्ती जर खरोखर उत्साही नाही आहे तर त्याला कुठली जबाबदारी दिली तर ते काम अजून खराब होईल। काही लोक काय आहे की बाहेर से उत्साह दिखाता है परंतु अंदर से उत्साही नाही, आणि काही लोक काय आहे की बाहेरून उत्साही दाखवतात पण आतमधून ते अजिबात उत्साही नाही। फिर उसको कोई भी प्रभु का काम बोलेगा, प्रभु का बात बोलेगा, वो करेगा जेने कुरकुरते भी करेगा। आणि मग त्याला प्रभूचं कुठलं काम दिलं तर तो करेल पण कुरकुर करत करेल, वो व्यक्ती को काही फायदा नाही, आणि मग त्या व्यक्तीला काही उपयोग नाही। पण आपको मालूम आहे जर्मिया 48 का 10 के अनुसार जो प्रभु का काम आलसीपण से करेगा वो श्रापित हो जाता। आणि यिर्मयाह 48 अध्याय त्याच्या 10 वचनाच्या अनुसार जो कोणी प्रभूचं काम आळसपणाने करतो त्याच्यावर श्राप येईल। हो ऐसा नहीं होना चाहिए, ऐसा नको व्हायला। अनेक लोगों का उत्साह जान करके उत्साहियों को काम देना, आणि प्रत्येकाचा उत्साह जाणून जे उत्साही आहे त्यांना काम देना। अरे कई बार बाहर से दिखने वाला काही उत्साह ओरिजिनल नाही, डुप्लिकेट रहता है, आणि पुष्कळ वेळा बाहेरून दिसणारा जो उत्साह आहे तो खरा नाही आहे तर खोटा राहतो। इसको परखना है, त्याला पारखायचं, अभी परखकर जानना, आपण परखून जाणायचं आहे। अरे दुसरा कोरिंथी 8 अध्याय का 22 वचन, दूसरे करंदीकराचं पत्र 8 अध्याय त्याचं 22 वचन, हमने उसके साथ अपने भाई को भी भेजा है जिसको हमने बार बार परख के, देखा जिसको हमने बार बार परख के बहुत बातों में उत्साही पाया। देखा तीतो उसका बारे में बोलने वाले एक गवाही है, आणि तीता संबंधाने बोलणारी एक साक्ष्य है। देखिए ये बहुत मला महत्वपूर्ण बात है, इसलिए मैं आपको मैं भी आज बहुत स्लो जा रहा हूँ, आणि हे खूप महत्वपूर्ण आहे म्हणूनच आज मी खूप हळू जात आहे। परखना भी आपण पारखायचं, काही बार काही काम काही लोगों को बजाने के लिए थोड़ा डर लगता है क्योंकि ये काम भी करेगा आकर साहब भी पाएगा और उनका जिंदगी में उन्नति नहीं रहेगा, वो एकदम मतलब विश्वास से भी भग जाने का खतरा रहता है। आणि काही लोकांना काही काम सांगण्याकरता भीती वाटते, कारण का की त्यांच्यामध्ये तो उत्साह नाही आहे, कारण का की मग ते काम पण करतील आणि श्रापही प्राप्त करतील, म्हणून पुष्कळ लोकांना पुष्कळ काम नाही सांगत। जरूर एक बात एक कार्य इसको भी सोमने से पहले उसको कई रीत में परख करके देखो कि उत्साही है क्या। आणि निश्चितच गोष्ट आहे की आपण एखादं कार्य जर कोणाला सोपवतोय तर पुष्कळ रीतीने त्याला पारखून बघा की खरोखर तशा कामा करता तो उत्साही आहे का। ऐसा लोगों से हम अपेक्षा कर सकते हैं, आणि अशा लोकांची आपण अपेक्षा करू शकतो। अगर सही में उनको उत्साही नहीं है तो वो व्यक्ति से कोई भी काम लेने के लिए जाना पड़ेगा तो बहुत भयंकर धोखा हो जाएगा और साथ ही साथ शायद प्रभु का निंदा और बदनाम हो जाएगा। आणि मग खरोखर जर त्याला उत्साह नाही आहे तर मग त्याला कुठलं काम जर दिलं तर त्याच्यामध्ये फसगतच होईल आणि प्रभूच्या नावाची निंदा होईल। यावर पौलोस तीतोस का बारे में बोलता है की हमने बहुत से बातों में उसको हमने परखा और वो बहुत उत्साही पाया। आणि या ठिकाणी पौलोस जे आहे ते तिथं संबंधाने असं म्हणून सांगत आहे की पुष्कळ गोष्टीमध्ये आम्ही त्याला पारखलं की त्याचा उत्साह कसा आहे। परमेश्वर का धन्यवाद हो जिसने तुम्हारे लिए वही उत्साह तीतुस के हृदय में डाल दिया है कि उसने हमारा समझाना मान लिया। हाँ देखिए देखिए यहाँ पर बोलने वाले एक एक शब्दों में प्रभु उनके जीवन में कार्य किया करके प्रभु के दास को स्पष्ट दिखने में आया। आणि मग प्रभू त्याच्या जीवनामध्ये एक एक गोष्ट कार्य केलं हे प्रभूच्या दासाला ते दिसून आलं। वा 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 बिल्कुल हर एक बातों पर, इसलिए मतलब एक एक व्यक्ति में इधर ही बैठना मेरे को कोई मैं इधर का कोई प्रधान है ऐसा पद भी मैं ऐसा नहीं बैठा भाई। यदि कुर्सी में बैठा है तो कई लोगों को लगता है कि मतलब बॉस ऐसा बैठा, नो बॉस भी हम लोग सब भाई बहन है। आणि मी या ठिकाणी बसलो म्हणजे मी काय तुमचा नेता आहे बॉस आहे प्रधान आहे म्हणून नाही, आपण सगळे भाऊ बहीण आहे, हमको कोई बड़ापन की बात नहीं आणि काही मोठेपणाची गोष्ट नाही आहे। लेकिन मेरा दिल में एक अच्छा भावना है आणि माझ्या मनामध्ये एक चांगली भावना आहे। वो भावना क्या है? ती भावना काय आहे? पहिली बात एक एक जन वहां से आता है तो वो व्यक्ति के प्रति मैं प्रभु धन्यवाद देता हूँ। आणि पहिली गोष्ट एक एक व्यक्ति ज्याला दरवाजातून येतो त्याच्याकरता मी प्रभूला धन्यवाद देतो। तो आपने शैतान ने बहुत रुकावट डाला लेकिन रुकावटों को पार करके आज भी आपने संगति में आपने लेकर आया उनको हारे का दिल दिया उसके लिए प्रभु आपको धन्यवाद। आणि मग शैतानाने तुम्हाला या ठिकाणी येण्याकरता पुष्कळ प्रकारचं
अड़चणी आणल्या पण त्या अड़चणी पार करून या ठिकाणी येण्याकरता प्रभु ने सहाय्य केलं म्हणून प्रभुला धन्यवाद। इतना तो पहले करता हूं आणि एवढं तो पहले करतो बाकी मान वो इधर से जाने के समय में भी प्रभु के साथ चले और प्रभु का आदमी महिमा उनके लिए हो जाए ये बात प्रार्थना में याद करता हूं। आणि मग इथून गेल्यानंतरही त्याने प्रभु सोबत चालावं आणि त्याच्या जीवनाच्या द्वारे प्रभुच्या नावाचा गौरव व्हावा ही प्रार्थना त्यांच्यासाठी करतो। और दुसरा मुझे मालूम है की कोण कोण नाही आया आणि दुसरा की मला माहिती आहे कोण कोण नाही आलं नाही आया तो नहीं आलो तर नहीं आए तो उनके लिए भी प्रार्थना करेगा जर जे नहीं आले त्यांच्या करता ही प्रार्थना करेल मैंने उनके लिए प्रार्थना ही करेगा और क्या करेगा त्यांच्या करता प्रार्थना करेल अजून काय करणार प्रभु अगल्या संगती में उसको आने के लिए उनके अंदर मेरे उत्साह डाल आणि प्रभु पुढच्या संगती मध्ये येण्याकरता त्यांच्या मध्ये उत्साह टाक मैं पहले आला बहुत कंजूसी काम करता था आणि पहिले मी खूप कंजूसपणाचं काम करत होतो बहुत बातों में प्रभु ने मुझे सिखाया आणि पुष्कळ गोष्टी मध्ये प्रभु ने मला शिकवलं अभी भी शिकता रहता हूं अजूनही शिकवतो प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। इसलिए प्रियो मैं एक बात आपको बताने चाहता हूं मतलब जब भी जो लोग अभी मैं अभी किसी के नाम नहीं लेता वो आया उनका पति नहीं आया आणि मी आता कोणाचं नाव घेत नाहीये ते आले पण त्यांची बायको नाही आली अभी वो कोण आहे कुमार बोलिए आणि जो कोणी आहे त्याला समजलं प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। मैं एक एक को देखता हूँ कि साथ में आया कि आने के कला पाहतो कि ते सोबत आले कण फिर हाथ देने के लिए पूछता है आने में हाथ मिलो तब ना मैं भी चरतो कई लोग हाथ भी ना देते करके मन हाथ लेकर के भाग जाता आने कई लोग का हाथ ना मिलो तब पड़ून जाता सही बात है ना ये तो सच्ची बात है आने ये तो करे ना उनका दिल ही बोलता है कि मतलब मिलने के लिए हिम्मत नहीं आने त्यांचं मन सांगतं की भेटना करता धैर्य नहीं आणि प्रभु तुम्हाला आशीर्वाद आम्हाला उत्साह को पार करा आपण आपला उत्साह पार करा और आगे उसका 17 वचन आणि त्याचं 17 वचन बहुत उत्साही होकर देखा वाह 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 आणि इधर कई बार कई बात मंडली में लोगों को बताता है का उत्साह है आणि पुष्कळ गोष्टी मंडळीमध्ये सांगतो पण लोकांना कुठे उत्साह मैं जेव्हा लोग बोला है कि आप लोग में जिसको भी संदेश देने का जरूर मतलब इच्छा है बोलो एक आधा मतलब बात बोल दिया तो उनको लगा खत्म हो गया खत्म नहीं हुआ ना भाई डेली की बात है ना संडे में थोड़ा सा आप लोग माफ करो क्योंकि टाइम कम रहता है बाकी दिन में कोई भी दिन में मौका ही मौका। आणि मी तरुण लोकांना सांगितलं होतं की तुम्हाला जर संदेश द्यायचा आहे तर तुम्ही मला सांगा हे त्यांना काय वाटतं की एकदा दिला म्हणजे संपलेलं नाहीये ना हे तुम्हाला दररोज द्यायचंय फक्त रविवारच्या दिवशी वेळ कमी असल्या कारणाने ती संधी नाहीये पण इतर दिवशी दररोज संधी आहे। काय उत्साह आहे काय उत्साह आणि भयंकर उत्साह एक बार में उत्साह खत्म हो गया आणि एकदा बोलले आता उत्साह संपला ऐसे नहीं करना असं नका करू अभी ये सुनने के बाद में कल के लिए तैयार हो जाना आणि ऐकल्यानंतर उद्या करता तैयार रहा। देखो हरेक बच्चों को हरेक लोगों को अगर आपको 5 मिनट बोलने के लिए प्रभु ने दिया है तो मतलब मंडली की उन्नति के लिए देना है आणि मग प्रत्येक व्यक्तीला जर मंडळी करता 5 मिनट बोलण्याकरता जर दिले आहे तर ते आपण बोलायचे क्या शायद आपका 5 मिनट का संदेश 1 घंटे का संदेश भी बहुत इम्पॉर्टंट है आणि कदाचित त्या 5 मिनिटाचा तुमचा जो संदेश आहे तो 1 तासाच्या संदेशापेक्षा खूप सामर्थ्य राहील आप बैठने के बाद में बाकी बचा हुआ बाकी पूरा करेगा ना आणि तुम्ही खाली बसल्यानंतर उरलेला वेळ जे आहे ते पूर्ण करेल ना लेकिन अति उत्साही बने आणि अति उत्साही व्हा हरेक बातों में अति उत्साही बने आणि प्रत्येक गोष्टी मध्ये अति उत्साही व्हा। देखो ये मैं आपको बताना चाहता हूँ जो मंडली में आने के बाद आना कई लोग आता बैठता सुनता जाता बाकी उनका कोई काम ही नहीं मंडली में आणि मंडळी मध्ये काय ना काही लोक काय आहे की येता ऐकतात निघून जाता त्यांचं काही कामच नाहीये। मैंने आपको कई बार बोला हमारा केरला में बोलता है कि 5 ओणम है ओणम मीन्स ओणम एक बड़ा त्योहार है आणि ओणम हा एक मोठा सण आहे ओणम केरला का सभी लोग मतलब कोई जात का भेद नहीं सब लोग मनाता है बहुत धूमधाम मनाता है आणि ओणम हा केरळ मध्ये जो सण आहे तो सगळे लोक एकत्र येऊन खूप मोठ्या जय उत्सवात त्या साजरा करतात त्याच्यामध्ये जातीचा काही प्रश्न नाहीये। मंडळी में लोगों को 5 ओणम है आणि मंडळी मध्ये लोकांना 5 ओणम आहे क्या है ते काय आहे वन्नोणम आत मध्ये यायचं इरनोणम इथे बसायचं केटोणम ऐकायचं
पोकळ आणि निघून जायचं. बहुत वेळा की मला हे सब ओणम ओणम आहे शब्द का करवे आणि त्या सगळ्या शब्दाच्या शेवटी ओणम ओणम आहे. हा इसलिए मलयालम में बोलता है की मला आना बैठना सुनना और जाना चारो आणि म्हणूनच मल्याळम मध्ये म्हटलं आहे की यायचं बसायचं ऐकायचं आणि निघून जायचं. इतना काम आहे बस आणि बस एवढंच काम आहे असं नाही असं नाही प्रियांनो. और आप प्रभु का मंडळी का सदस्य आहे आणि प्रभूच्या मंडळीचे तुम्ही जर सदस्य आहात आपको बहुत काम आहे आणि तुम्हाला खूप काम आहे बहुत काम आहे खूप काम आहे है ना. ये नाखून का तक काम आहे आणि या नाकाचं सुद्धा काम आहे. काम आहे की नाही काम आहे का नाही. इस शरीर में कोई भी ऐसा कोई भाग है जिसका काम नहीं आणि या शरीर मध्ये असा कुठला अवयव आहे का ज्याला काही कार्य नाही आहे. नाकून का क्या काम है आणि नखाचं काय कार्य आहे. खुजली मिटाता आणि आपली जी खाज येते ती खाज आपली भागवली जाते है ना. खुजली काही भी लगता है तो जाओ कुठे ये ना आणि कुठे पण आपल्याला खाज आल्यानंतर नख पाहिजे ना बोले करता अरे एक छोटा समज उसका भी काम है आणि प्रत्येक छोटा छोटा जो अवयव आहे त्याचं सुद्धा काही कार्य आहे. आपको ये मजाक मजाक लगता है क्या. तुम्हाला काय ते हसण्याकरता नाही बोलते. ये मला मीटिंग के बाद में देरी कोण फोड करे आणि मीटिंग संपल्यानंतर या चटाया कोण घडी घालणार इधर ये कुर्सी कोण लेफ्ट करेगा आणि या ठिकाणी खुर्च्या कोण लावणार वापस इसको कोण फोड मला सब क्लोज करेगा आणि मग त्याच्यानंतर पुन्हा कोण त्या व्यवस्थित रचून ठेवणार. झाडू कोण मारेगा झाडू कोण मारेल ओचा कोण मारेगा आणि कुसून कोण घेईल. सब यावर आयो हरेक विश्वासियों का इस पे एक एक भाग है आणि या ठिकाणी आलेला एक एक विश्वासणाऱ्याचा एक एक भाग आहे. भाग आहे की नाही आहे का नाही. इसको लोग काम नहीं समझता याला लोक काम नाही समजत. वो भी काम है ते सुद्धा काम आहे. आप प्रभु की महिमा के लिए जो भी ऐसा छोटा सा छोटा काम आपको लगता है वो भी प्रभु की दृष्टि में बहुत मूल्यवान काम है आणि प्रभूच्या गौरवाकरता तुम्हाला छोट्यातलं छोटं जे काम वाटतं ते सुद्धा प्रभूच्या दृष्टीने मोलवान आहे. उत्साह पत्र 6:11 पर हम बहुत चाहते हैं कि तुम्हें से हर एक जन अंत तक पूरी आशा के लिए ऐसा ही प्रयत्न करता रहे. देखा अंत तक आपको इस विश्वास की यात्रा में बहुत उत्साही बना रहना पड़े आणि या विश्वासाच्या प्रवासामध्ये तुम्ही शेवटपर्यंत खूप उत्साही राहायचे. आपका उत्साह बुझना नहीं तुमचा उत्साह जो आहे तो विजू नका. प्रभू के प्रति आपको कैसा उत्साही बनना चाहिए आणि प्रभू संबंधाने तुम्ही कसा उत्साही राहायला पाहिजे. हा जो बहुत लोगों का ये जो उत्साह ना होने कारण बहुत धोखा खाता है आणि पुष्कळ लोकांना उत्साह नसल्या कारणाने लोक फसल्या जातात. यदि हमें उत्साह है तो हम लोग टाइम से पहले सभी लोग यहाँ आ सकता है. इधर बिजारा सुषमा सिस्टर एक भी दांत भी नहीं वो इतना बुढ़ी अगर नहीं मानता हो जवान तो है हम सब जवान है ना तो सारे काम करके रहना पड़ता है हम लोग करना चाहिए ना. आणि सुषमा सिस्टर बिचारा या एवढा दुर्बल असताना सुद्धा या ठिकाणी असणार सगळं काम ते एकटा करता आपण करायला पाहिजे. खुर्ची डालने के बाद में खुर्ची पोहोचना है आणि खुर्ची टाकल्यानंतर खुर्च्या ज्या आहे त्या पुसून घ्यायच्या आहे. कोण पोहोचेगा आणि कोण पुसणार आगे देखते है. आज मारे सब सुनने के बाद में उत्साही लोगों के लिए देखना पड़ेगा आणि हे सर्व ऐकल्यानंतर लोक उत्साही आहे का नाही हे बघावं लागेल. अब इस बात को हलका ना लेना आणि या गोष्टी ज्या आहेत तुम्ही साधारण रीतीने घेऊ नका. मंडळी जीवन में उत्साह ये उत्साह हमारा भविष्य के लिए बहुत अच्छा है आणि हा जो उत्साह आहे तो आपल्या भविष्याकरता खूप मोठा आहे. इब्रानियों 4:11 आणि इब्रीकराचं पत्र 4:11 वहां पर भी जो प्रयत्न करे तो शब्द उत्साह को लिया उत्साह को आणि मग या ठिकाणी जो लिहिलेला आहे की प्रयत्न करावा तर उत्साहाला म्हटलेला आहे. जो उत्साही लोक प्रभू का विश्राम में रह करके प्रभू का महिमा कर पाएगा आणि जे उत्साही लोक आहेत ते प्रभूच्या विसाव्यामध्ये प्रभूचा गौरव करतील. आज बहुत से लोगों का संगति नष्ट क्यों होता मालूम है. आज पुष्कळ लोकांची संगती नष्ट का होते. उत्साह नहीं आणि त्यांच्यामध्ये उत्साह नाही. और आपको मालूम उत्साह का विपरीत क्या है आणि जे उत्साह आहे त्याच्या उलट काय आहे. हाँ टीचर लोग बोलता है आलसी. हाँ आलसी आलसी वाला लोग नहीं बोले
आणि जे आळशी आहे ते म्हणणार अरे उत्साह का सीधा उलटा है आळशी आणि उत्साहाच्या उलट आहे ते आळशी तो हमें आळशी नहीं होने चाहिए आपण आळशी नहीं राहायला पाहिजे आळशी का जीवन का भयंकर बुरा आपको मालूम है आणि आळशीच्या जीवनामध्ये असणार जे एकदम भयंकर वाईट तुम्हाला माहिती आहे आज बहुत लोग उत्साही ना होने कारण बहुत लोगों का संगति नष्ट होता है आज पुष्कळ लोक उत्साही नसल्या कारणाने त्यांची संगति नष्ट होते सिर्फ उत्साह नहीं होने कारण आणि फक्त उत्साह नसल्या कारणाने आपको ये उत्साह के बारे में जब इब्रानियों 10 अध्याय का 24 25 आणि इब्रीकरचं पत्र त्याचा 10 अध्याय 24 25 वचन और भले कामों में उसकाने के लिए हम एक दूसरे की चिंता किया करें और एक दूसरे के साथ इकट्ठा होना न छोड़े जैसे कि कितनों की रीति है पर एक दूसरे को समझाते रहे और जो जो उस दिन की निकट आते तो आते देखो त्यो त्यो और भी अधिक किया करो देखिए यहाँ पर इस बात के लिए क्या चाहिए उत्साह ना होने कारण बहुत लोगों की रीति बन गया कि वो संगति को लापरवाही करके छोड़ देता आणि मग लोकांची अशा प्रकारची एक पद्धत होऊन गेलेली आहे की तो उत्साह नसल्या कारणाने ते संगतीचा संबंधाने निष्काळजीपणा करता हम जब उस पार जाएंगे आणि ज्या वेळेला तिकडे आपण पलीकडे जाऊ मला मरने के बाद आणि मेल्यानंतर मान बढेगा आणि त्या ठिकाणी समजेल हमने ये जीवन में क्या करके आया आणि आपण या जीवनामध्ये काय करून आलो उस समय में रोने से कोई फायदा नहीं आणि मग त्या वेळेला रडून काय उपयोग नाही आज आप यहां पर प्रभु का महिमा के लिए बहुत कुछ काम कर सकता है आणि या ठिकाणी राहत असताना प्रभूच्या गौरवाकरता खूप काही करू शकता और वो काम का बारे में अगर आपको जानकारी नहीं आणि त्या कामा संबंधाने जर तुम्हाला माहिती नाही और वो काम आपने प्रेम में और उत्साह में होकर नहीं किया आणि ते काम ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये आणि उत्साहामध्ये राहून नाही केलं तर प्रियो वाम बर निश्चित होना त्या ठिकाणी तुम्हाला लाज वाटण्याचं कारण होईल बहुत दुःखदायक अनुभव येईल आणि खूप दुःखदायक अनुभव होईल मी बहुतांश आधीच्या पिढीचे बहुत लोग जरूर जो उधार पाया उधरी पोहोचेगा लेकिन लिखित हो जाएगा आणि आजच्या पिढीचे लोक ज्यांचं तारण झालं निश्चित ते त्या ठिकाणी पोहोचतील पण त्यांना खूप लाज वाटण्याचं कारण होईल कारण काय आहे कारण काय उन्होंने पारखा नाही त्यांनी पारखलं नाही मेरा प्रभु के प्रति उत्साह कहाँ है आणि प्रभु संबंधाने माझा उत्साह कुठे उसका 12 अध्याय का 14 वचन 12 अध्याय त्याचं 14 वचन इब्रीकरचं पत्र 12 अध्याय 14 वचन सबसे मेल मिलाप रखो और उस पवित्रता की खोजी हो जिसके बिना कोई प्रभु को कदापि न देखेगा देखिए पवित्र जीवन के प्रति उत्साह चाहिए आणि पवित्र जीवना संबंधाने उत्साह असला पाहिजे बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे बहुत बड़ी बात खूप मोठी गोष्ट आहे हमारे जीवन में हमारा उत्साह कैसा है आपल्या जीवनामध्ये आपला उत्साह कसा आहे जल्दी 2-3 वचन को पढ़कर के मैं यहाँ समाप्त करूँ आणि लवकर 2-3 वचन वाचून मी या ठिकाणी थांबेल रोमियो 12 अध्याय का 11 वचन रोम त्याचा 12 अध्याय 11 वचन प्रभु की काम करने में आलसी ना हो करके उत्साह से आत्मा में मरकर काम करना आणि प्रभूच्या कामामध्ये आळसपणा न करता आत्मिक उन्माद मध्ये राहून तुम्ही कार्य करा बहुत बड़ी बात है खूप मोठी गोष्ट आहे हमें बहुत उत्साही बनना है आणि खूप उत्साह राहायला पाहिजे क्योंकि इस पीढ़ी में हम बहुत धन्य लोग हैं आणि या पीढ़ीमध्ये खूप धन्य लोक आहे आपण मैंने पहिला कोरिंथी उसका 14 अध्याय का पहला वचन पहिले करंथीकरांचं पत्र 14 अध्याय त्याचं पहिलं वचन प्रेम का अनुकरण करो और आत्मिक वरदानों की भी भूमि देखिए बोलने का मतलब क्या है ना प्रियो हमारे आत्मिक जीवन में आत्मिक वरदानों को अधिक अधिक प्राप्त करने लायक एक उत्साही जीवन बिताएगा तो प्रभु उनको अधिक अधिक दान दे करके प्रभु अपना नाम का महिमा करेगा आपले आत्मिक जीवनामध्ये आत्मिक वरदान प्राप्त करण्याकरता आपण जर जास्त उत्साही राहील तर प्रभु निश्चित अधिक जास्त आत्मिक दान देईल उसका पत्री उसका दुसरा अध्याय 14 वचन तीताला पत्र दुसरा अध्याय 14 वचन आणि चांगले चांगले काम करण्याकरता आपण उत्साही राहायचं और भी विस्तार से समजेगा आणि तिथला पत्र तिसरा ते 8 वचन जर पाहिलं तर ते विस्तार रीतीने होईल बातों के विषय में दृढ़ता से बोले इस
इसलिए कि जिन्होंने परमेश्वर पर विश्वास किया है ये भले भले कामों में लगे रहने का ध्यान रखें। देखा लगे रहने का मतलब उत्साह ही हो करके रहने का ध्यान करना। उत्साह राहुल कार्य करना करता अपन लवलीन रहा बोलने का अर्थ क्या संगाइच तात्पर्य का है हमारा उत्साह को पारखना चाहिए। अपन अपना उत्साह पारखला पाहिजे प्रभु का कोई भी काम प्रभुच कुठलं पण काम मतलब मैं उत्साह के साथ करता है कि नहीं उत्साह सह मी करतो का या कोई मजबूरी में आकर के प्रभु का दास ऐसे पीछे लगा है चलो यार आज भी संगति में जाना पड़ेगा संगति में नहीं जाएगा तो प्रभु का दास टोंडिंग मारेगा ऐसे ऐसा सोच करके आने वाले लोग कुछ इनाम पाएगा नहीं कुछ नहीं पाएगा। आणि मग जर लोक असं विचार करता जर मी मीटिंग ला नाही गेलो तो प्रभूचा दास नंतर मग टॉन्टिंग मारेल बोलेल रागवेल आणि म्हणूनच मग संगती मध्ये येता असा एक मनुष्य कुठल्या प्रकारचा प्रतिफळ प्राप्त करेल का प्रिय धोका नाही का प्रेरणा फसू नका हको ही बात का दबाव नाही आणि कुठली बळजबरी नाही आहे हको प्रेम मी समजा रहा हूं आणि प्रेमामध्ये समजून सांगत आहे उस दिन में धन्य व्यक्ति करके प्रभु के मुंह से सुनने करके मतलब उस आनंद में स्वामी के आनंद में प्रवेश करने वाला एक जन बनना चाहिए। आणि प्रभूच्या तोंडून आपल्याला त्या दिवसामध्ये धन्य माझ्या दासा असं ऐकण्या करता अशा प्रकारचं एक जीवन राहावं या करता सांगत आहे। हमारे जीवन में कोई भी कमी घटी है तो अपने जीवन मध्य प्रकार की कमतरता है तो जो जानने वाला बात बहुत है मैं अभी मतलब दो ही बात बोला और पांच बात रह गया आणि आपण जे पारखायला पाहिजे अशा सात गोष्टी त्यापैकी दोन गोष्टी आपण पाहिल्या कम शब्दों में परख आणि थोडक्यात पाहिल्या अभी पांच बात है प्रभु का आगमन देरी हुआ तो कल परसों वो परखे आणि मग प्रभूच्या आगमनाला जर उशीर असला तर उरलेल्या ज्या पाच गोष्टी त्या उद्या परवा आपण पाहू तो मैं आशा करता हूँ आपको जरूर प्रभु वचनों के द्वारा बात किया है आणि मी आशा ठेवतो की निश्चितच प्रभु या वचनाच्या द्वारे तुमच्याशी बोलला आहे हमारा प्रेम का सच्चाई सच्चा प्रेम में हम हर एक काम करता है कि नहीं बात को पार करना है आणि आपण जे काय काम करतो ते प्रभूच्या खऱ्या प्रेमामध्ये राहून करतो का नाही आपण पार करायचे और हम आत्मिक बातों में हमेशा उत्साही रहता है कि नहीं ये बात को पार आणि आत्मिक गोष्टी मध्ये आपण खरोखर उत्साही राहतो का नाही आपण हे पार करायचे अपना दिल क्या गवाही देता है आणि आपलं मन आपल्याला काय साक्ष देतो वो जरूर सुन आणि निश्चितच ते ऐका तो प्रभु इन वचनों के द्वारा आप सबको आशीष दे आणि प्रभु या वचनाच्या द्वारे तुमच्या सर्वांना आशीर्वाद देव प्रभु को महिमा मिले प्रभुला गौरव मिळो आमेन आमेन।